पोस्टर छान बनवलं आहे, गुड पोस्टर. It is 3:30. Madhura, we should start. Good afternoon, everybody. I welcome all of you in this session on competitive exams. On behalf of Kirti M. Dungalse College, I once again welcome you all in this workshop. Today we are here to explore about MPSC exams. We are conducting this 5-day session, and today it's the second day. And today we are going to talk about MPSC exams, the careers which we can explore through MPSC exams. This session is divided into two parts. In the first part, we will take information about how these MPSC exams are conducted, what is the paper pattern, how the marking system is, and how we can score more marks in this exam. In the second step, we will talk to a person who has already experienced the life in the civil services. So, हम आज के दिन में हमें जिस मुकाम पे पहुंचना है एमपीएससी एग्जाम दे के गवर्नमेंट ऑफिस और गवर्नमेंट सर्विसेज में जाने के, उस मुकाम तक जाना कैसे है और उस मुकाम पे पहुंचने के बाद की जिंदगी कैसी है वहां पे और हम क्या क्या एक्सप्लोर कर सकते हैं, ऐसे दोनों चीजों के बारे में हम आज जानकारी लेंगे. So, once again, I give you all the best to pursue your dreams. क्योंकि गवर्नमेंट जॉब मिलना, गवर्नमेंट जॉब पाना, ये हर एक किसी का सपना होता है. और ये सपना पूरा करने के लिए मैं आप सभी को बहुत सारी ढेर सारी शुभकामनाएं देती हूँ. और आज के सेशन की हम शुरुआत करेंगे. So, आज के पहले सेशन में हमारे साथ है वैभव पाटिल सर. I welcome you, Vaibhav Patil sir, in this session. So, sir will talk about how these MPSC exams are, what are the patterns, and he will give us the idea about the structure. Okay. And Mr. Vaibhav Patil sir is a founder of Asha Competitive Careers, and he is into spreading awareness, and he also provides training to many colleges for competitive exams. He is a competent corporate trainer also. He is a memory trainer, and he has authored two books. Saransa UPSC and MPSC cha CSAT pariksha sathi cha margadarshan par pustak 2014 sali prasiddha zalo, ani tyas paddhatiche dusra tyancha pustak on the way ahe, te yeu ghatlela ahe.
आणि द ब्लीस फॉर माइंड प्रोग्रामिंग इमोशनल इंटेलिजन्स आणि मेमरी ट्रेनिंग या पद्धतीतलं ते ट्रेनिंगही 2019 सालापासून ते करतात आणि त्याचं त्यांनी पुस्तकही त्यांचं प्रसिद्ध आहे. सर मुळात मेकॅनिकल इंजिनियर आहेत. महिंद्रा अँड महिंद्रा सारख्या नामांकित कंपनीत त्यांनी काही वर्ष काम केलंय. त्याच्यानंतर MBA ची डिग्री मिळाल्यानंतर एज्युकेशन हेच मुळात त्यांचं पॅशन असल्यामुळे ते एज्युकेशन क्षेत्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग सतत करत आलेले आहेत आणि एज्युटेक किंवा ई लर्निंग असे वेगवेगळे प्रोजेक्टही सरांनी केलेले आहेत. आजपर्यंत वेगवेगळ्या 200 सेमिनार आणि आपण जसं आता वर्कशॉप करतोय अशा पब्लिक वर्कशॉपच्या माध्यमातून सरांनी गव्हर्नमेंट सेक्टरमधले जॉब, प्रायव्हेट सेक्टरमधले जॉब, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स अशा विषयांची माहिती अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यासोबतच आधी जसं सांगितलं तसं ते माइंड प्रोग्रामिंग आणि सॉफ्ट स्किल ट्रेनिंगची वर्कशॉप सुद्धा पूर्ण महाराष्ट्रात घेत असतात. प्रत्येकाला जगण्यासाठी एक ध्येय लागतं आणि तसं सरांच्या आयुष्याचं ध्येय किंवा ज्याला आपण पॅशन म्हणतो तर ते एकच आहे की वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्या भागांमधल्या विद्यार्थ्यांना मानाचं व्यवस्थित ज्याच्यामध्ये त्यांच्या गरजा पूर्ण होऊ शकतील इतके त्यांना त्याच्यातनं पैसे मिळावेत, चांगलं आयुष्य जगता यावं आणि एक त्यांचं चांगलं करिअर घडावं याच फक्त पॅशनने सर एवढे सगळे वेगवेगळे उपक्रम सतत सातत्याने राबवत असतात. त्यांनी त्याच्यासाठी शेअर स्किल्स आणि शेअर स्किल्स ऑनलाईन नावाच्या दोन प्लॅटफॉर्म्स च्या माध्यमातून सुद्धा ते काम करत असतात. आणि आता आपण पुढचं एक 40-45 मिनिटं सरांकडनं जाणून घेऊ की नेमकं हे परीक्षेचं पॅटर्न काय आहे, त्याच्यामध्ये खरोखर सर 12 तास 14 तास 16 तास अभ्यास करायला लागतो का की आम्हाला बाकीचं सगळं करताना सुद्धा आमचे विद्यार्थी हा अभ्यास करू शकतात, हे सगळं कसं आम्ही मॅनेज करायचंय, तर त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला कृपया मार्गदर्शन करावं. मी सरांना विनंती करते की सर सेशन सुरू करावं. विद्यार्थ्यांना जर काही प्रश्न असतील तर थोड्या वेळाने आपण चॅट बॉक्स ओपन करू. तुमचे प्रश्न तुम्ही चॅट बॉक्स मध्ये जरूर विचारा. सरांचं आपल्याशी बोलून झालं की आपण सरांना एक एक करून ते सगळे प्रश्न विचारू. धन्यवाद सर, मी तुम्हाला विनंती करते. ओके, तर सर्वांना गुड आफ्टरनून. ओके, आणि सर्वप्रथम कीर्ती कॉलेज, कीर्ती महाविद्यालयाला चे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला. ओके, आज थोडस बाहेर असल्यामुळे प्रॉपर माझे रेग्युलर कॉम्प्युटर हे नाहीये, बट अल्टिमेटली मला असं वाटतं की जर कंटेंट आहे तुमच्याकडे आणि जर ऐकण्याचं तुम्हाला क्युरिओसिटी आहे तरी दिस थिंग्स डझंट मॅटर. ओके, तर मिनल मापुसकर मॅडम, डॉक्टर मिनल मापुसकर मॅडम यांचं सुद्धा मी आभार मानतो की त्यांनी हे वेबिनार मध्ये बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली. तर मित्रांनो आणि स्टुडंट्स विद्यार्थ्यांनो, पहिल्यांदा म्हणजे गव्हर्नमेंट जॉब ही जी थीम आहे ती महत्वाची आहे. बघा, परीक्षेची माहिती, सिलेबस या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला गुगलवरून सुद्धा मिळू शकतात. ठीक आहे, किंवा जे काही पेपर पॅटर्न्स आहेत, कोणती पुस्तकं वाचली पाहिजेत, काय केलं पाहिजे, एका सर्चमध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. त्यामुळे त्या बाबतीमध्ये तर मी बोलेनच, पण त्याच्यापेक्षा वेगळं मला आज असं बोलायचं आहे की व्हाय गव्हर्नमेंट जॉब्स, गव्हर्नमेंट जॉब मध्ये का जावं, त्याच्या मागे म्हणजे इंटेन्शन काय असावं, मोटिव्ह काय असावं त्याच्या मागे, ही गोष्ट महत्वाची आहे. याबरोबरच माझ्या बरोबर सहकारी सुहास पाटील सर म्हणून आहेत, त्यांनी स्वतः गव्हर्नमेंट मध्ये त्यांनी काम केलेलं आहे 30 ते 35 वर्ष. लोकसत्तामध्ये ते लेखक आहेत, त्यांचे लेख असतात लोकसत्तामध्ये. असं बरंच काही एक चांगले गेस्ट आज आपल्याला लाभलेले आहेत, तर ते सुद्धा मीटिंग मध्ये जॉईन करतीलच. ठीक आहे, तर पहिला आपण थोडस इंटरॅक्टिव्ह होण्यासाठी आपण असं करूया की कॅन यू टेल मी दॅट वैभव तुमचा माईक म्यूट झालाय. हॅलो, माझा आवाज येतोय मॅडम? हो आता येतोय. तेच थोडं कॉल आजच्या जर बोलायचं असेल तर व्हॉट आर द सेक्युअर्ड करिअर ऑप्शन्स. म्हणजे हा जर मी तुम्हाला प्रश्न विचारला की असे कोणते करिअर ऑप्शन आहेत की कोविड आहे
किंवा आपण बोलू शकतो रिसेशन आलेलं आहे किंवा आणीबाणीची परिस्थिती आहे. सो इन एनी काइंड ऑफ यू कॅन से कंटिंजन्सी युअर जॉब युअर सॅलरी युअर सेक्युरिटी ऑफ युअर जॉब अँड सेक्युरिटी ऑफ युअर फॅमिली इज ऑलवेज देअर. असे कोणते करिअर ऑप्शन आहेत हे तुम्ही बोलू शकता का? आपण चॅट बॉक्स ओपन करूया का मॅडम? केलेलं आहे. Yes, so can you just tell us ki what kind of career opportunities are there which are stable career and secured career? Kiwa tacha pan pahile mi asa prashna vicharu ichito ki what do you mean by secured career? Secured career cha artha kay asto? Aap bol sakte hain ki ek secured job, kyunki hum log abhi 21 years tak padhai karte hain, 0 years se leke bachpan se leke 21 years tak, pehle 21 years on an average sabki padhai mein chali jati hai, right? To ye sabka motive kya hai? हम 21 अपने मतलब यू कैन से कंसीडरिंग लाइफ एक्सपेक्टेंसी कि आज का आदमी कितने दिन तक जीता है ये कंसीडर करके ऑलमोस्ट 1/3 ऑफ आवर लाइफ और 1/4 ऑफ आवर 1/4 तो नहीं बोल सकते क्योंकि 100 इयर्स का तो आजकल कोई जीता नहीं है. लेट्स कंसीडर 1/3 ऑफ आवर लाइफ वी आर इन्वेस्टिंग इनटू द एजुकेशन. व्हाट इज द मोटिव ऑफ दैट? उसका क्या मोटिव है कि हम लोग इतना वेरी गुड? तो एक मुझे सिक्योर करियर का एक बताओगे तो अच्छा रहेगा. एक बैंकिंग जॉब जो भी आप बोल रहे हो सिक्योर्ड करियर ऑप्शन स्टूडेंट तो देख रहे हैं बता रहे हैं अच्छे तरीके से. सिक्योर जॉब इज बेसिकली अ गवर्नमेंट जॉब वेयर नो मैटर हाउ वर्स गुड कमेंट्स आई कुड सी गुड रिप्लाई अमेजिंग रिप्लाई फ्रॉम द स्टूडेंट्स. सिक्योर जॉब इज समथिंग. यस वन चैट आई वुड लाइक टू सी. सो गेटिंग इन आर्मी एच आर मैनेजर एंड ऑल गवर्नमेंट जॉब. सो ये आंसर सुनने में मुझे बहुत मजा आता है, ये आंसर देखने में बहुत मजा आता है. ये सबकी अलग अलग सोच रहती है, राइट? तो ये सब लोगों ने आपने बोला ये सिक्योर करियर ऑप्शन क्या होता है एंड ऑल. अभी फिर से एक बार ये चैट एक बार देख लेता हूँ क्या है कैसे है. या सो आई वुड लाइक टू सी द ऑप्शंस. आंसर जो है स्टूडेंट ने जो भी आंसर लिखे हैं वो आंसर्स में बता दो. गवर्नमेंट जॉब सर गवर्नमेंट जॉब बैंकिंग जॉब चार्टर्ड अकाउंटेंट सिक्योर जॉब इज बेसिकली अ गवर्नमेंट जॉब वेयर नो मैटर हाउ वर्स इज द कंडीशन ऑफ अवर कंट्री और देयर इज अ पैंडेमिक यू वोंट लूज एनी जॉब. वेरी गुड. गवर्नमेंट जॉब सिक्योर जॉब इज समथिंग वेयर यू नो यू हैव एन अश्योरेंस. गवर्नमेंट जॉब बैंकिंग जॉब गवर्नमेंट जॉब गेटिंग इन आर्मी एच आर मैनेजर. ये एच आर मैनेजर आंसर जिसने लिखा है मतलब ठीक है वो एक बताता हूँ उसके ऊपर कमेंट करूंगा मैं. मेडिकल एंड फार्मेसी गवर्नमेंट जॉब आईटी सेक्टर ओके विच कैन हेल्प अस इन योर प्रॉब्लम्स. बहुत ही अच्छा लगा आपके आंसर्स देख के मुझे. इंटरैक्टिव सेशन है वेरी गुड आंसर्स आई कुड सी. तो देखो सिक्योर करियर का एक ऐसा मतलब है कि कुछ भी होने दो दुनिया इधर की उधर हो जाए पैंडेमिक आने दो रिसेशन आने दो आपका जॉब हमेशा रहेगा आपकी सैलरी हमेशा रहेगी. एंड अपार्ट फ्रॉम दैट आप बोल सकते हो कि जो स्टेबिलिटी जो है आपके लाइफ में वो कभी affected नहीं होगी. That is a meaning of a secured job. आप कोई भी private job में जाओ कोणत्याही private job मध्ये तुम्ही गेला तर तो private job secured नहीं है. Private job का secure नहीं है? Why government job is a secured job? आपने ही answer बोला, आप ही मुझे इसका analysis करके दोगे. Why government job is a secured job and private job is not a secured job? इसके पीछे का reason बता सकते हो? ये तो सबको पता है कि state government असू दे central government असू दे किंवा आपले public sector job असू दे सगळ्यांचे याच्यामध्ये जॉब सिक्युरिटी आहे गव्हर्नमेंट जॉब मध्ये. बट वाय गव्हर्नमेंट जॉब हॅज अ जॉब सिक्युरिटी अँड प्रायव्हेट जॉब डोंट हॅव अ जॉब सिक्युरिटी? व्हॉट इज द रिझन बिहाइंड दॅट? इसका आंसर कोई बता सकता है क्या? या एनी वन ऑफ यू वाय गव्हर्नमेंट जॉब इज अ सिक्योर जॉब? ये तो सबको पता है. ओके इट गिव्स पेंशन आफ्टर रिटायरमेंट. लेकिन ये आफ्टर रिटायरमेंट की सिक्युरिटी हो गई ना गव्हर्नमेंट जॉब. वाई इट इज अ सिक्योर जॉब? पेंशन. Private jobs can go on a loss which can affect the employees. Very good. Yeh sabse best answer tha ki private job can go on a loss which can affect the employees but this doesn't affect the government job. Very good. Yeh sabse best answer hai. Let's see. Private job is subjected to the market conditions. कोई भी एग्जांपल ले लो मोबाइल कंपनी का ले लो या आप कोई भी बिजनेस लो. सी अल्टीमेटली प्राइवेट जॉब क्या है? व्हाट इज अ प्राइवेट जॉब? प्राइवेट जॉब इज अल्टीमेटली बिजनेस. और आपको पता है कि बिजनेस में देयर आर लॉट ऑफ यू कैन से फ्लक्चुएशंस आर देयर हाई एंड लो पॉइंट्स आर देयर इन अ बिजनेस. सो एनी बिजनेस यू वी कैनॉट से दैट इट इज अ सिक्योर्ड वन. सिक्योरिटी कभी बोल नहीं सकते बिकॉज मार्केट कंडीशंस कीप्स ऑन चेंजिंग.
कोई मोबाइल मोबाइल के बिजनेस में कोई है, लेकिन मोबाइल कंपनी में यू नो लॉट्स ऑफ कॉम्पिटिशन इज देयर नाउअडेज. ओके एक सेकंड. या मोबाइल में आप देख सकते हो कि मोबाइल में लॉट्स ऑफ कॉम्पिटिशन आर देयर. तो अगर ये कॉम्पिटिशन में कोई मोबाइल, आपको पता है बहुत सारे मोबाइल कंपनीज की पहली क्या, आज की क्या हालत है और पहली क्या हालत है. दिस मार्केट इज कम्प्लीटली चेंजिंग मार्केट. नॉट ओनली मोबाइल कंपनीज टेक एनी प्रोडक्ट और एनी सर्विस, इट हैज कॉम्पिटिशन एंड इट चेंजेस फ्रॉम टाइम टू टाइम. तो ऐसे सिचुएशन में आप किसी कंपनी के एम्प्लॉय हो, लेकिन कंपनी का प्रॉफिट नहीं हो रहा है, कंपनी को बिजनेस नहीं आ रहा है, तो कंपनी आपको कैसे पे करेगी? कंपनी कैसे आपका जो एक सैलरी रहती है ऑन एन एवरेज 30-35,000 पर एम्प्लॉय, कंपनी कैसे बियर करेगी? आई डोंट थिंक कंपनी हैज एनी यू कैन से कुछ भी एक अनएथिकल, ऐसा मुझे लगता नहीं, बिकॉज अल्टीमेटली इट इज ऑल अबाउट द बिजनेस. बट गवर्नमेंट जॉब में ऐसा नहीं है. पुलिस जॉब्स, डिप्टी कलेक्टर, डिप्टी सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस, मंत्रालय में जो लोग काम करते हैं, उनका जो जॉब है, त्यांचं जे काही काम आहे, ते काम मार्केट कंडिशन वरती डिपेंड नाही आहे. डिड यू अंडरस्टूड? तो गवर्नमेंट जॉब इज नॉट डिपेंडेंट ऑन द मार्केट. इसके लिए इट इज अ सिक्योरिटी इज देयर. बहुत सारे आंसर्स आ रहे हैं, बहुत अच्छा लग रहा है आंसर्स देख के. गवर्नमेंट जॉब इज आप में से कुछ आंसर्स पढ़ रहा हूँ जो अच्छे लग रहे हैं मुझे. गवर्नमेंट जॉब इज अ लाइफ टाइम टिल रिटायरमेंट एंड वी हैव एवरी सिक्योरिटी इन इट. वी can't much trust on a private job as we will not that much security. Okay, so of course kyun trust nahi kar sakte, because subjected to the market conditions. Iske liye hum iske upar trust nahi kar sakte, which is a bit natural one. Okay, to ye mujhe baat bolni thi. Abhi dusra question aapko puchta hu, bahut hi acche answers hai. Second question I would like to ask, what is the difference between government job and private job? Aap se first time aise dekh raha hu ki itne enthusiastic answers aa rahe hain, and I could वेरी मच आई एम कॉन्फिडेंट दैट जो भी पीपल आर अटेंड, जो भी लोग वेबिनार अटेंड कर रहे हैं, द पीपल हु आर अटेंडिंग द वेबिनार आर रियली सीम्स वेरी इंटरेस्टेड इन नोइंग मोर अबाउट दोस एंड विच इज रियली गिविंग विच इज इनकल्केटिंग मोर इंटरेस्ट इन मी एज वेल. सो अभी मेरा क्वेश्चन है कि डिफरेंस बिटवीन गवर्नमेंट जॉब एंड प्राइवेट जॉब, बिकॉज अल्टीमेटली आज हम लोग गवर्नमेंट जॉब के बारे में ही बात कर रहे हैं, बिकॉज एमपीएससी महाराष्ट्र पब्लिक सर्विस कमीशन is you know constitutional body which you know which is related with government of Maharashtra, and employees and officers related to government of Maharashtra. So ultimately it is a government job. So first I am talking about the government job, and then simultaneously we'll talk about the MPSC exams. Okay, so a lot of answers, lot of good answers. Okay, government job madhya ani kashatun pan answer dya, marathi madhya hindi me bolo koi problem nahi hai, theek hai? Okay, तो गव्हर्नमेंट जॉब मध्ये लवकर चांगल्या पोस्ट मिळू शकतात असे ऍज कम्पेअर टू प्रायव्हेट जॉब. ओके, गव्हर्नमेंट जॉब आय एम रीडिंग युअर कमेंट्स. गव्हर्नमेंट जॉब्स कम अलॉंग विथ जॉब सिक्युरिटी व्हाइल प्रायव्हेट सेक्टर जॉब्स हॅव नो जॉब सिक्युरिटी. वो तो हो गया. गव्हर्नमेंट जॉब इज फिक्स्ड अँड प्रायव्हेट जॉब इज टेम्पररी. ओके, डिफरन्स बिटवीन प्रायव्हेट अँड गव्हर्नमेंट जॉब इज पोज अँड मोस्ट इम्पॉर्टंटली रिस्पेक्ट. देखो ये बहुत इम्पॉर्टंट चीज बोली एक स्टूडेंट ने. बहुत सारा डिफरन्स है गव्हर्नमेंट जॉब अँड प्रायव्हेट जॉब में. सबसे बड़ा डिफरन्स आता है की एक जो बोलते हैं कि पावर एंड सोशल प्रेस्टीज. ये पावर एंड सोशल प्रेस्टीज बहुत बड़ी बात है. म्हणजे आपण बोलू शकतो की समाज जो आहे, समाजामध्ये तुम्हाला एक प्रकारची प्रतिष्ठा मिळते गव्हर्नमेंट जॉब मध्ये. तेच तुम्ही प्रायव्हेट जॉब मध्ये असाल तर त्या लेवलची प्रतिष्ठा तुम्हाला मिळत नाही त्याच्यात. आलं लक्षात? तर म्हणजे आता माझ्या घरातलं उदाहरण देतो तुम्हाला, ठीक आहे? देयर इज अ होम एक्झाम्पल. ये सुहास पाटील सर हॅज जॉईंड राईट अवर गेस्ट टुडे. नमस्कार. Yes. नमस्कार सर. सर तुमचा व्हिडिओ ऑफ आहे का? ठीक आहे, ठीक आहे. ओके, तो सर मी थोडस कंटिन्यू करतो आणि त्याच्यानंतर मग आपण सुरू करू. ओके सर, ठीक आहे, ठीक आहे. सो मॅडम, सरांबद्दल काही बोलायचं आहे आपल्याला? वैभव सर, यू प्लीज कंटिन्यू. ओके ओके, शुअर. तेव्हा सर बोलतील त्याच्या आधी सरांचं आपण फॉर्मल इंट्रोडक्शन करू. शुअर 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 मॅम, थँक्यू. सर तो आज जो भी अपनी जी बात चल रही है, दैट व्हाट इज द डिफरेंस बिटवीन गवर्नमेंट जॉब एंड प्राइवेट जॉब, बहुत बड़ा डिफरेंस है. हाँ, मैं मेरे घर का एग्जांपल दे रहा था, पर ऑफ कोर्स सुहास सर जो आज के जो है अपने गेस्ट, उनके साथ भी अच्छी खासी बातचीत होती रहती है और वो सब. और मेरे पिताजी श्री वसंत पाटिल, वो महाराष्ट्र गवर्नमेंट में फॉरेस्ट एम्प्लॉय थे. फॉरेस्ट डिपार्टमेंट में वो ऑफिसर रह चुके. 2019 में वो रिटायर्ड हो गए. तो उस तरीके से मेरा रिलेशनशिप है गवर्नमेंट जॉब के साथ. तो बचपन से देखता आ रहा हूँ कि फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये होते, मग यू नो जंगल मध्ये वगैरे काम करावं लागतं,
लॉट ऑफ केसेस अँड लाकूड चोरी वगैरे, प्राण्यांचं वन्य प्राण्यांचं संरक्षण वगैरे, बऱ्याच गोष्टी येतात त्याच्यामध्ये. ओके, सो बचपन से देखता आ रहा हूं मैं कि ये जो गवर्नमेंट जॉब के बारे में जो भी बात चल रही है, ओके, तो बहुत बड़ा डिफरेंस है. मतलब एक मैं बोलता हूँ ना, एक छोटा सा एग्जाम्पल देता हूँ मेरे बचपन का, कि अटेस्टेशन नाम की कंसेप्ट थी. अभी मैडम को, स्टूडेंट्स को अब भी पता होगा, और प्रिंसिपल मैडम को, वाइस प्रिंसिपल मैडम को तो पता ही होगा कि अटेस्टेशन नावाची कन्सेप्ट होती. त्याच्यामध्ये आपण काय करायचो की अटेस्टेशन मध्ये आपण आपलं जे झेरॉक्स असायचं, ठीक आहे, आपली जी मार्कलिस्ट असायची, त्या मार्कलिस्टचा आपण झेरॉक्स घ्यायचो, आणि झेरॉक्स घातल्यानंतर जो काही गॅझेटेड ऑफिसर आहे त्या गॅझेटेड ऑफिसरचा सिग्नेचर. आणि अभि तो वो सिस्टीम बंद हो गया, राईट, अभि का जो करंट गव्हर्नमेंट है उन्होंने वो सिस्टीम बंद कर दिया, लेकिन पहले वो सिस्टीम था. तो मेरे सोसायटी में, ओके, मी बोलेन मराठी इंग्लिश हिंदी मध्ये बोलेन, ओके, तर डोंट वरी अबाउट दॅट, आय विल टेक केअर ऑफ द लँग्वेज. तर तेव्हा यानं काय व्हायचं की सगळे सोसायटीमधले लोक मला विचारायचे की सर वडील कधी येणार आहेत, त्यांच्याकडून मला अटेस्टेशन करून पाहिजे, त्यांचे सिग्नेचर पाहिजे. तो दिल को जो खुशी होती थी बहुत अच्छा लगता था की अरे अपने फादर को ऐसे बड़े बड़े अपने सोसायटी में और अपने आजू बाजू में रहने वाले जो लोग है वो पूछ रहे हैं उनके सिग्नेचर के लिए. बड़े बड़े प्राइवेट कंपनी के मैनेजर्स हमारे सोसायटी में रहते हैं, टाटा मोटर्स वगैरह में काम करने वाले, तो वो लोग पूछते थे कि अरे सिग्नेचर मतलब फादर का चाहिए था तो कब घर पे. तो वो फीलिंग बहुत अच्छा लगता था मुझे. और एक एग्जाम्पल देता हूँ गवर्नमेंट जॉब का, घर का एग्जाम्पल है. और या जब भी उनकी पोस्टिंग जब 2018-19 में पता है, मतलब गवर्नमेंट ऑफिसर ग्रुप ए में वो थे, ट्रेनिंग में थे वो, तो मतलब पिकनिक के लिए जाता था उनका बंगलो, त्यांचा बंगला असायचा तिकडे नाशिक मध्ये, नाशिकला त्यांची पोस्टिंग होती. आणि बंगला, त्याच्यानंतर सर्वंट्स, गाडी वगैरे, म्हणजे इट वॉज अ ड्रीमी काइंड ऑफ थिंग की अरे मतलब ऐसे भी गवर्नमेंट टेक्स केयर ऑफ इट्स एम्प्लॉइज, अपने एम्प्लॉय का इस तरीके से केयर लिया जाता है गवर्नमेंट की तरफ से. आणि इट इज अबाउट द स्टेट गवर्नमेंट. ओके, तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर त्या मी बघितल्या, आणि इट रिअली फील्स गुड दॅट सरपंच त्यांचा सत्कार करतो, त्याच्यानंतर जो आमदार खासदार असतात ते सत्कार करतात, त्याच्यानंतर ग्रामस्थ वगैरे असतात ते गिफ्ट वगैरे देतात गव्हर्नमेंट ऑफिसरला. तर ते फार चांगलं वाटायचं की सच काइंड ऑफ लाईफ ही इज एन्जॉईंग. त्याच्यानंतर एक दुसरं एक्झाम्पल देतो की व्हाय गव्हर्नमेंट जॉब इज डिफरन्स दॅन अ प्रायव्हेट जॉब. मेरे और एक घर का एक्झाम्पल देता हूँ दॅट माझी आजी, ओके, आईची आई, मिक्स बॅचलर मध्ये बोलतोय बिकॉज आय नो स्टुडंट्स आर फ्रॉम व्हेरियस बॅकग्राऊंड, तो हिंदी इंग्लिश मराठी मी तीनों लँग्वेज मे बात करूंगा. ओके, तो मेरी ग्रँड मदर जो थी, मॅटर्नल ग्रँड मदर, 1983 में मेरे मॅटर्नल ग्रँड फादर का देहांत हुआ था. ओके, वारले होते ते 1983 मध्ये. आणि त्याच्यानंतर, त्याच्या आधी तो ऑफकोर्स त्यांना पेन्शन मिळायची सेंट्रल गव्हर्नमेंट कडून, बिकॉज ही वॉज अ कॉन्स्टेबल इन अ सेंट्रल गव्हर्नमेंट, कॉन्स्टेबलच्या पदावरती ते होते ब्रिटिश इराम मध्ये अँड आफ्टर दॅट. ओके, तर 1983 पासून आज आहे 2021, म्हणजे 83 to 2017, आणि 21 म्हणजे सिन्स लास्ट 38 इयर्स माय मॅटर्नल ग्रँड मदर इज गेटिंग पेन्शन फ्रॉम सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर द सर्व्हिसेस डिलिव्हर्ड बाय माय मॅटर्नल ग्रँड फादर. Isn't it amazing? म्हणजे दॅट इज कॉल्ड एज अ सिक्युरिटी स्टॅबिलिटी, अँड दॅट वे गव्हर्नमेंट टेक्स केअर ऑफ यु नो युअर सोसायटी, युअर फॅमिली. त्या लेवलने त्याची काळजी घेतली जाते. प्रत्येक महिन्याला ठरलेल्या तारखेला त्यांच्या खात्यामध्ये ते डिपॉझिट होतात, पेन्शन जी आहे ती. सो दॅट सॉर्ट ऑफ यु नो यू कॅनॉट कम्पेअर द पर्क्स अँड अलाउन्सेस इन अ प्रायव्हेट जॉब अँड पर्क्स अँड अलाउन्सेस इन अ गव्हर्नमेंट जॉब. इट इज जस्ट नॉट कम्पेरेबल. ओके, तर हे मला एक एक्झाम्पल बोलायचं होतं. आणि लॉट ऑफ डिफरन्स वर्क कास्ट आहेत त्याच्यामध्ये, वर्क कल्चर आहे. किंवा प्रायव्हेट जॉब मध्ये असे कन्सेप्ट आहे की यस सर, सॉरी सर, नो सर, म्हणजे बॉसची हाजी हाजी आपल्याला करावी लागते त्याच्यामध्ये. घरी जायचं असेल तरी पण आपल्याला बॉसला विचारायचं लागतं की आता जाऊ का, मी घरी जाऊ शकतो का. इवन इफ युअर वर्क कास्ट इज फ्रॉम 10 to 5, बट ऍट 7 o'clock यू नीड टू आस्क युअर बॉस दॅट शाल आय गो ॲट होम नाऊ. सो दॅट सॉर्ट ऑफ कल्चर इज देअर इन अ प्रायव्हेट जॉब विच इज नॉट देअर इन अ गव्हर्नमेंट जॉब प्रोबॅब्ली. अट्रिशन रेट, नाऊ यू नो व्हॉट डू मीन बाय अट्रिशन रेट. अट्रिशन रेट का मतलब क्या होता है? ओके, सभी के सभी क्वेरीज का मैं आंसर देने वाला हूँ. सुहास सर आंसर देने वाले हैं आपको. अगर इफ यू आर लुकिंग फॉरवर्ड टू बिकम अ ऑफिसर, मे बी अ सेंट्रल गव्हर्नमेंट, मे बी अ स्टेट गव्हर्नमेंट ऑफिसर, महाराष्ट्र शासनामध्ये तुम्हाला अधिकारी बनायचं असेल, तर अभ्यास वगैरे बाजूला सोडा. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे पेशन्स असला पाहिजे. पेशन्स है तो सब कुछ है, पेशन्स नहीं तो कुछ भी नहीं है. दिस एग्जाम इज ऑल अबाउट द पेशन्स. क्योंकि एग्जाम्पल्स में बता सकता हूँ, बहुत सारे ऐसे एग्जाम्पल्स है, मतलब स्टूडेंट्स मैंने देखे है, 2010 से मैं पढ़ा रहा हूँ स्टूडेंट्स को. तो मैंने ऐसे भी देखे है कि कोई गर्ल्स स्टूडेंट्स ऐसे होते हैं कि कॉलेज पास आउट हो गया, उसके बाद में उन्होंने एमपीएससी एग्जाम ज्वाइन किया, उसके बाद में उन्होंने
कोई प्राइवेट जॉब भी ज्वाइन किया एक साल पढ़ाई करने के बाद, उनकी एंगेजमेंट हो गया, उनकी शादी हो गई, उनके उनके बच्चे भी हो गए, बट स्टिल दे हैव नॉट क्वालिफाइड द एमपीएससी एग्जामिनेशन, बट एट द एंड ऑफ अ टाइम एट द एंड दे आर क्वालिफाइंग दैट एग्जाम. तो दिस इज ऑल अबाउट द पेशेंस. पेशेंस रखना बहुत नेसेसरी है. तो ये जो भी है इंफॉर्मेशन जो है, ये जो भी सब चीजें है सब आपको बताई जाएंगी इस वेबिनार के अंदर. तो अभी हमारा जो पॉइंट चल रहा था कि गवर्नमेंट जॉब के और क्या क्या बेनिफिट्स होते हैं, तो पावर एंड सोशल प्रेस्टीज, ये सबसे बड़ा बेनिफिट. जैसे मेरे फादर के बारे में बात की तो एक प्रेस्टीज था, सोशल प्रेस्टीज, कि अरे फादर को लोग पूछ रहे थे. और एक एग्जाम्पल देता हूँ, सुशांत सिंह राजपूत केस अभी जो चल रहा है ड्रग्स के बारे में जो भी चल रहा था उसके अंदर. ओके, तो आपको पता है कि सुशांत सिंह राजपूत केस के अंदर जो भी सेलिब्रिटीज थे, राइट, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो, सो सेलिब्रिटीज वेयर देयर. ओके, तो सेलिब्रिटीज अगर आप देखते हो ना, तो उनको समन्स दिया गया एनसीबी की तरफ से, और उन्होंने सब अपना, आपको भी पता है, आई विल नॉट टेक द नेम्स, लेकिन वो सेलिब्रिटी का नाम आपको पता है, आप उनको फॉलो करते हो, आप उनके फैन हो, इजंट इट. लेकिन हु आर दो सेलिब्रिटीज, उनको एक समन्स गया गवर्नमेंट की तरफ से, एक समन्स जाने के बाद सीधे अपना शूटिंग वगैरह जो भी था सब शट डाउन कर दिया. दूसरे दिन एनसीबी के ऑफिस में आके उन्होंने प्रेजेंट दिया और इंक्वायरी को दे वेंट अहेड विद द इंक्वायरी. दैट इज कॉल्ड एज द पावर ऑफ अ गवर्नमेंट जॉब. आप जिनके पीछे भागते हो, दीज पीपल आर नॉट आइडल पीपल, देर आर लॉट ऑफ यू नो लॉट ऑफ हीरोज एंड एक्ट्रेसेस आर देयर हु आर रियल टाइम हीरोज एंड रियल टाइम एक्ट्रेसेस. वो इसके बारे में मैं अभी एक दो पांच मिनट के बाद में इसके बारे में बात करना चाहूंगा. ओके, तो ये बोलना, और बहुत सारे ऐसे एग्जाम्पल है. नीरव मोदी पता है आपको, नॉन परफॉर्मिंग एसेट. नीरव मोदी का यूट्यूब के ऊपर वो क्लिप है दैट नीरव मोदी का जो बंगला था. ओके, नीरव मोदी का जो बंगला था अलीबाग में, जो बंगला है उस बंगला था वो अलीबाग में, तो एनफोर्समेंट डायरेक्टर के ऑफिसर्स ने ऐसे किया कि वो बंगला था, आरडीएक्स लगा के उड़ा दिया गया था वो बंगला. गवर्नमेंट ऑफिसर्स ने आरडीएक्स लगा के वो बंगला पूरा का पूरा उड़ा दिया था. दैट इज कॉल्ड एज अ पावर. मतलब अभी पावर के बारे में बात कर रहा हूँ. आपको भी पता है कि महाराष्ट्र गवर्नमेंट ऑफिसर्स की तरफ से, सेंट्रल गवर्नमेंट ऑफिसर्स की तरफ से बहुत सारे मिनिस्टर्स को अरेस्ट किया गया है. भरपूर असे मंत्री आहेत की त्यांना अरेस्ट केलं गेलं आहे सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटकडून. बऱ्याच म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टर ऑफिसर्स अँड ऑल पोलीस अधिकाऱ्यांकडून बऱ्याच वेळा चौकशी वगैरे केली जाते. सो दॅट इज कॉल्ड एज अ पॉवर. पॉवर का और एक एक्झाम्पल मैंने बताया. तो गवर्नमेंट देखो, इंडिया में दो टाइप के लोगों की वैल्यू है. मतलब बहुत ऑनेस्टली बात करना चाहूंगा मैं आज, कि इंडिया में दो लोगों को ही वैल्यू दिया जाता है, पावर और प्रेस्टीज, वो दो लोगों को ही मिलता है. कैन यू टेल मी व्हाट आर हु आर दोस टू काइंड ऑफ पीपल, एंटिटीज बोलो मुझे, नाम वगैरह मत बोलो, एंटिटीज बोलो. मतलब किस टाइप के लोगों को पावर एंड सोशल प्रेस्टीज मिलता है इंडिया के अंदर? या कैन यू चैट बॉक्स के द्वारा. रिच पीपल नहीं बोल सकते, सॉरी. मेहनत करने वाले, इज्जत करने वाले. ओके, पॉलिटिशियन, पॉलिटिक्स, कलेक्टर. ओके, डॉक्टर्स. ओके, तो देखो, अकॉर्डिंग टू मी ऑफकोर्स, बिकॉज ये बहुत बड़ा प्लेटफॉर्म है. ओके, तो मैं आई विल बी यूजिंग दैट वर्ड. दैट अकॉर्डिंग टू मी, इंडिया के अंदर दो टाइप के लोगों को एक वैल्यू या प्रेस्टीज दिया जाता है, दैट इज गवर्नमेंट ऑफिसर्स एंड मिनिस्टर्स. इसके अलावा कोई पर्सन है, कोई बिजनेसमैन है, या कोई मे बी तीसरा तो बिजनेसमैन नहीं आता है ऑफकोर्स, लेकिन आई डोंट थिंक गवर्नमेंट ऑफिसर और मिनिस्टर्स के ऊपर किसी को ज्यादा वैल्यू और ज्यादा प्रेस्टीज दिया जाता है. बिकॉज बिजनेसेस के कितने सारे एग्जाम्पल दू आपको. नेस्ले का एग्जाम्पल अगर आप लोगे, नेस्ले मैगी जो प्रोडक्ट था, मैगी के प्रोडक्ट को जो भी ऑफिसर्स थे, जो भी मंत्रालय था, भारत शासन का मंत्रालय और महाराष्ट्र का भी अन्न व औषध पुरवठा मंत्रालय जे होतं, त्याच्यामार्फत बॅन केलं गेलं होतं मॅगीला. ओके, डू यू रिमेंबर मॅगी के? सबने बचपन में मॅगी खाया है, लेकिन वो मॅगी का प्रोडक्ट एक सिग्नेचर के ऊपर पूरा मॅगी का प्रोडक्ट पूरे मार्केट से हटा दिया गए थे. दैट इज कॉल्ड एज द पावर ऑफ अ गवर्नमेंट ऑफिसर्स. बहुत सारे मिनिस्टर्स को जो भी लोगों ने अरेस्ट किया है महाराष्ट्र के अंदर और सेंट्रल गवर्नमेंट के अंदर, उनके अगर नाम और प्रोफाइल देखोगे तो समझ में आएगा कि यार ये तो कितना सिंपल कॉमन मैन है ये तो, लेकिन इसने इतने बड़े मिनिस्टर के हाथ में हथकड़ी पहनाई. दैट इज व्हाट द गवर्नमेंट जॉब गिव्स अस. गवर्नमेंट जॉब गिव्स अस पावर, दैट वेयर दैट पोजिशन, दैट रिस्पॉन्सिबिलिटी, एंड दैट यू कैन से द पोस्ट गिव्स यू दैट पावर वेयर नोबडी इज इन फ्रंट ऑफ दैट. या डिफरेंस इज दैट मिनिस्टर्स को 5 साल के लिए या 5 साल से कम, 2 साल 3 साल जब तक वो सरकार टिकती है तब तक वो दिया जाता है, लेकिन
गवर्नमेंट ऑफिसर्स जो है, गवर्नमेंट के जो भी एम्प्लॉइज है, एम्प्लॉइज तो नहीं बोलूंगा, ऑफिसर्स के बारे में बात करूंगा, तो उनको अनलेस एंड अंटिल दे आर रिटायरिंग तब तक उनको वो मिलता है. रिटायरमेंट के बाद क्या लाइफ होती है गवर्नमेंट? ऑफकोर्स रिटायरमेंट के बाद में पेंशन, रिटायरमेंट बेनिफिट्स तो मिलते हैं, जिसके बारे में सुहास सर फार चांगल्या प्रकारे तुम्हाला बोलू शकतील. ओके, पण रिटायरमेंट नंतर सुद्धा गव्हर्नमेंट ऑफिसरला आपल्या समाजामध्ये आणि कॉर्पोरेट कल्चरमध्ये सुद्धा रिस्पेक्ट दिली जाते. रिलायन्स के बारे में देखोगे तो एक ऐसा ड्युरेशन था की रिलायन्स ने सभी के सभी एम्प्लॉईज, जो भी हायर लेवल मॅनेजमेंट के लिए जो एम्प्लॉईज थे, गव्हर्नमेंट ऑफिसर, रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर ऐसा क्वालिफिकेशन लगा दिया था वहां पे, कि ये जो भी हायर लेवल मॅनेजमेंट को हम लोग सिलेक्ट करेंगे वहां पे रिटायर्ड गव्हर्नमेंट ऑफिसर होने चाहिए. एंड अपार्ट फ्रॉम दैट, अभी मेरे फादर के बारे में भी बात कर दो, बहुत सारे अपॉर्चुनिटीज उनको आ रहे हैं, ट्रेनिंग के लिए अपॉर्चुनिटीज आ रहे हैं, या कॉर्पोरेट में अपॉर्चुनिटीज आ रहे हैं एट अ मैनेजरियल पोस्ट, ये टाइप का आपको जो भी है, इवन आफ्टर योर रिटायरमेंट सोसाइटी एंड दिस कॉर्पोरेट लाइफ, कॉर्पोरेट्स एंड सोसाइटी टेक्स केयर ऑफ यू नो, गिव्स यू द अपॉर्चुनिटी, कंटिन्यूस अपॉर्चुनिटीज. ये एक बेनिफिट मैं बोलना चाहता था. ठीक है, तो अभी मैं कुछ मेरा प्रेजेंटेशन करूंगा. ओके, just give me 2 minutes, I'm sharing my screen. Yeah, so I hope my screen is getting shared. Just give me the confirmation. Yeah, is it shared? Yes sir. Okay beta, fine. So ye jo main baat kar raha hu, that benefits of a state government job, तो चलो we'll stick to the state government. Power, prestige के बारे में तो मैंने already बात की है. Servants, अभी नौकर चाकर जो है, मतलब ठीक है, आपको लगेगा सर इतनी छोटी बात है, लेकिन ठीक है ना, घर में एक मेड को मैनेज करना हमें डिफिकल्ट हो जाता है, isn't it? एका नौकरानीला मैनेज करना, वो भी कोविड के अंदर भी मैनेज करना डिफिकल्ट है. वहां पे आपको आधा डजन, एक डजन, 6-12 ऐसे सर्वेंट्स मिलते हैं. सो मेरे पिताजी जब फॉरेस्ट डिपार्टमेंट में थे, तो उसके अंदर उनको 6 सर्वेंट्स वेयर वर्किंग इन हिज बंगलो. बंगलो एकोमोडेशन तो मिलता है, और वो भी ऐसा नहीं है, मतलब उसके बाजू में गार्डन्स वगैरह, ऐसे बहुत सारी इंटरेस्टिंग चीजें होती है. गवर्नमेंट ऑफिसर का जो बंगलो होता है, दैट इज रियली एक अलग टाइप का वो बंगलो रहता है. नेचर रहता है आजू बाजू में, और एक गार्डन जैसे होता है, आपने भी देखा होगा कोई रिलेटिव का. लीगल सेफ गार्ड, पेंशन, रिटायरमेंट बेनिफिट, जॉब सेटिस्फेक्शन बहुत इंपॉर्टेंट है. अल्टीमेटली जब आप सेंट्रल गवर्नमेंट, स्टेट गवर्नमेंट, या इवन लोकल गवर्नमेंट में, लोकल गवर्नमेंट मीन्स नवी मुंबई महानगर पालिका कॉर्पोरेशन, BMC जो है, दैट इज लोकल गवर्नमेंट बॉडी, उसके अंदर भी आप काम कर रहे हो ना, तो आपको एक सेटिस्फेक्शन रहेगा कि चलो मैं देश के लिए कुछ कर रहा हूँ. भले आपको सैलरी मिल रहा है अपना, आपको बेनिफिट्स मिल रहा है, बट अल्टीमेटली तुम्हाला असं वाटेल की तुम्ही देशासाठी आणि राष्ट्रासाठी काहीतरी करता, ऍट द एंड ऑफ अ डे दॅट विल बी युअर फिलिंग. वही अगर आप कोई प्राइवेट कंपनी के लिए काम कर रहे हो, तो आपको वो फीलिंग नहीं आएगा. भले आपका सैलरी मिलेगा, आपको 40-50 हजार 1 लाख सैलरी मिलेगा, बट वो जो देश के लिए कुछ करने की जो भावना होती है, ती फीलिंग तुमच्यामध्ये निर्माण नहीं होना, राइट? तो वो जॉब सेटिस्फेक्शन बहुत इंपॉर्टेंट है. ओके, और इसके अलावा महिला दिन हो गया था, चलो और महिला दिन के बारे में थोड़ा गर्ल्स एंड वुमेन के लिए मुझे एक अलग मैसेज देना था, मैसेज मैं डेफिनेटली दूंगा. MPSC को मैं क्विकली गो थ्रू कर रहा हूँ, लेकिन उसके पहले मैं कुछ बताना चाहता हूँ. तो एक चीज यहाँ पे आई वुड लाइक टू टेल यू. तो देखो स्टूडेंट्स, मुझे ये बात बोलनी है कि आप कोणत्या पण फील्ड मध्ये तुम्ही जात असाल, आप कोई भी फील्ड में जाओ, आप क्रिकेटर बनो, आप म्यूजिशियन बनो, आप टीचर बनो, आपके सामने एक हमेशा एक आइडॉल होना चाहिए. ओके, फॉर एग्जाम्पल टीचर में आप बन रहे हो, तो आपके जो वाइस प्रिंसिपल है या आपकी कोई फेवरेट टीचर है. बहुत सारे, मतलब कॉलेज में ऐसा देखा गया कि कॉलेज में जो भी टीचर है, हाई प्रोफाइल रहता है, वो UGC नेट क्वालिफाइड, PhD वगैरह रहता है वो लोगों का, तो उनका एक आइडल आपके सामने रहना है कि मुझे अगर टीचर बनना है तो मुझे उनके जैसा टीचर बनना है. क्रिकेट में देखोगे तो आपने सचिन द बिलियन डॉलर्स ड्रीम तुम्ही मूवी बघितला असेल, राईट? तर त्याच्यामध्ये तो मूवी म्हणजे ज्याला पण क्रिकेटर बनायचं आहे, ज्याला बॉलर किंवा बॅट्समन किंवा एक चांगला प्लेअर बनायचा आहे, तर डेफिनेटली ही शुड गो टू द यु नो ही शुड सी सचिन द बिलियन डॉलर्स मूवी. आणि सचिनचं एक एक्झाम्पल त्याच्यामध्ये त्याच्यासमोर ठेवलं पाहिजे क्रिकेटर बनायचं असेल तर, राईट? त्याच्यानंतर म्हणजे हेच मला बोलायचं होतं. तर त्याचप्रमाणे मला असं बोलायचं की इफ यू आर कमिंग इन टू द गव्हर्नमेंट जॉब, मे बी अ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट किंवा लोकल गव्हर्नमेंट बॉडीज, तुमच्या समोर काही सक्सेस स्टोरीज असायला पाहिजेत. यू शुड हॅव सम आयडल्स इन फ्रंट ऑफ यू. आणि आज मी अशाच काही आयडल्सच्या बद्दल तुम्हाला सांगणार आहे. मे बी आप में से बहुत सारे लोग इनके बारे में जानते होंगे. ओके, तो कॅन यू टेल मी, वो जो माइक जिसके सामने है, वो लेडी का नाम आप बता सकते हो? अगर आई वुड लाइक टू नो इफ यू नो, इफ यू पीपल नो दॅट.
इरा सिंगल तो है आपने बोला, लेकिन आपको पता है हु इज दैट इरा सिंगल एंड ऑल? यूपीएससी टॉपर 2015 लिखा है, बट यू नो अबाउट मोर अबाउट हर, तो उसके बारे में मैं बताना चाहूंगा। लाइव एक स्क्रीन शेयर कर रहा हूँ, ओके, आई होप ब्राउजर आपके सामने दिख रहा है मेरा, जो भी है लाइव दिखा रहा हूँ आपको। तो चलो इरा सिंगल कौन है जानते हैं इरा सिंगल के बारे में, ओके okay? तो इरा सिंगल, ओके okay? तो अभी देखो, शी इज इरा सिंगल, इज माई स्क्रीन इज विजिबल प्रॉपरली? तो थोड़ा कंफर्मेशन दे दो मुझे, इमेजेस दिख रहे हैं आपको? हाँ सर, यस यस यस, थैंक यू। ओके, तो इरा सिंगल जो है ना, डेफिनेटली अभी देखो, ये आपने शायद आपका यूपीएससी का वेबिनार हुआ होगा, बट माय मोटिव इज नॉट टू टॉक अबाउट द यूपीएससी, बट टू टेल दैट पर्टिकुलर यू नो माइंडसेट। अभी इरा सिंगल के बारे में आप देखोगे तो क्या दिख रहा है आपको, मतलब व्हाट इज विजिबल ओवर हियर? कैन एनीवन कमेंट ओवर हियर व्हाट्स रॉन्ग हियर? रॉन्ग इज शी इज फिजिकली हैंडीकैप, ओके, एक बहुत ही कम हाइट है, बॉडी डिफॉर्मेशन हो चुका है, एंड यहाँ पे क्लियरली दिखाई दे रहा है आपको, ओके okay? तो मैं ये चीज यहाँ पे बोलना चाहता हूँ कि मैं उनके माइंडसेट के बारे में मोर इंटरेस्टेड इन टॉकिंग। आजकल की लड़कियां हम लोग देखते हैं कि आई नो बिकॉज बहुत सारे स्टूडेंट और मतलब ये देखता हूँ मैं, तो थोड़ा भी लुक्स में प्रॉब्लम होता है तो यू बिकम अनकंफर्टेबल, यू गो इन टू द डिप्रेशन, राइट, कि थोड़ा बॉडी थोड़ा वेट ज्यादा हो गया है, या बाल कुछ कम हो रहे हैं, या स्किन खराब हो गई है। तो आजकल के जो भी गर्ल्स एंड बॉयज जो भी बोल सकते हैं, यू गो इन टू द डिप्रेशन, बट कैन यू लुक टुवर्ड्स हर? ओके, तो उसके लाइफ का स्ट्रगल बहुत बड़ा है। तो आई वुड लाइक टू टेल दैट जो भी लोग गवर्नमेंट जॉब में आना चाहते हैं, स्टेट सर्विसेज, सेंट्रल गवर्नमेंट या लोकल गवर्नमेंट बॉडीज, वो दे शुड रीड अबाउट इरा सिंगल, दे शुड सी यूट्यूब वीडियोस, दे शुड रीड अबाउट हर, उसके बारे में पढ़ो, तो आपको समझेगा कि व्हाट काइंड ऑफ स्ट्रगल शी हैज डन। आप सेलिब्रिटीज के पीछे भागते हो, दैट इज नॉट गोइंग टू गिव यू एनीथिंग। वो लोग अपना करोड़ों रुपए कमाते हैं, एक एंडोर्समेंट 2 मिनट का करते हैं, तो दे अर्न करोड़ ऑफ रुपीज फॉर दैट एंडोर्समेंट। आपको क्या मिलता है? ओके okay? कोई एक मूवी बनाते हैं, वो लोग मूवी भी क्या होता है, मूवी इज अल्टीमेटली अ फेक थिंग। कोई तो स्क्रिप्ट होता है, स्क्रिप्ट के ऊपर वो एक्शन बोलने के बाद जब तक परफेक्ट सीन नहीं होता तब तक वो लोग सीन करते हैं और आप उसके ऊपर ताली बजाते हो, तो दैट इज नॉट समथिंग वेरी ग्रेट थिंग, राइट? यू शुड नॉट मिस सेलिब्रिटीज को फॉलो करो, बट दे शुड नॉट बिकम योर आइडल्स। योर आइडल्स शुड बी सच काइंड ऑफ यू नो रियल टाइम सेलिब्रिटीज जिन्होंने खुद अपने लाइफ में कुछ अचीव किया है। चलो इरा सिंगल के बाद में और एक एग्जाम्पल देता हूँ, प्रांजल पाटिल, आपल्या कल्याणची मुलगी आहे, ओके, तुम्हाला कदाचित माहिती असेल, एक मिडल क्लास घरामधून। तर प्रांजल पाटीलचं मला उदाहरण देऊसं वाटतं की नाऊ यू कॅन सी हर दॅट शी इज अ व्हिज्युअली चॅलेंज कॅन्डिडेट, ओके, उसके तरफ देख सकते हो दॅट व्हिज्युअली चॅलेंज होने के बावजूद उसने यूपीएससी में शी इज अ आयएएस ऑफिसर नाउ, ओके, तो ये सच्चाई है लाइफ की। आप क्या करते थे? आप कॅन यू इमेजिन दॅट आपकी 2 आंखें चली गई है, आज आपका एक्सिडेंट होता है और एक्सीडेंट होने की वजह से 2 आंखें आपकी चली गई है, कैसे लगेगा आपको? आपकी जिंदगी कैसे हो जाएगी? कैन यू इमेजिन, सोच के भी आपको कैसे लग रहा है? बट नाउ कैन यू थिंक अबाउट दैट विदाउट आंखें नहीं है, देख नहीं सकती, बट स्टिल शी क्वालिफाई, शी प्रिपेयर्ड फॉर यूपीएससी, डिड हार्ड वर्क किया, बाकी भी बहुत सारे एग्जाम्स उसने दिए, एंड शी गॉट क्वालिफाइड एज एन आईएएस ऑफिसर। तो ऐसे लोगों के बारे में पढ़ो, ऐसे लोगों को फॉलो करो, ऐसे बहुत सक्सेस स्टोरीज है। मैंने तो कुछ बेसिक एग्जाम्पल्स बताए आपको, सेंट्रल गवर्नमेंट में, स्टेट गवर्नमेंट में, जो भी एमपीएससी यूपीएससी के एग्जाम से, इसमें ऐसे हजारों कैंडिडेट्स के ऐसे सक्सेस स्टोरीज आपको दिखाई देंगे, बट ओपन माइंड रख के, अपनी आंखें और अपना ब्रेन खुला रख के सक्सेस स्टोरीज पढ़ा करो, विच विल गिव यू द बेटर इनसाइट्स, ओके। तो ये प्रांजल पाटिल के बारे में, और एक चलो और एक एग्जाम्पल देता हूँ, अंसार शेख, इसके बारे में तो आपको पता ही होगा, राइट, अंसार शेख के बारे में। सो अंसार शेख के बारे में देखोगे तो अगेन इनका ये खासियत है अंसार शेख का, दैट ही क्वालिफाइड यूपीएससी इन अ फर्स्ट अटेम्प्ट, ओके, यंगेस्ट आईएएस ऑफिसर इन इंडिया, ऐसे अंसार शेख के बारे में बोला जाता है। तो हार्डवर्क चालू होता है फर्स्ट ईयर से, सेकंड ईयर से चालू होता है, ऐसा नहीं कि थर्ड ईयर होने के बाद आपने यूपीएससी की पढ़ाई चालू की, कुछ मैंने पढ़ाई की, आप सिलेक्ट हो गए, ऐसा नहीं होता। इट इज अ लॉन्ग टर्म प्रोसेस, बहुत बड़ा और लंबा प्रोसेस है वो। तो पूरा वो जो पढ़ाई है ना, वो जो पढ़ाई, जो भी बुक्स है, जो भी नॉलेज ग्रास्प करते हो, जो भी कंसेप्ट्स एंड स्किल्स ग्रास्प करते हो, वो आपके ब्लड में आना चाहिए। दैट सॉर्ट ऑफ प्रिपरेशन इज रिक्वायर्ड, राइट? आपको पता है ना, कोई चीज मतलब दिमाग में जानी चाहिए ऐसे नहीं बोलूंगा, आपके दिल में और आपके खून में आनी चाहिए वो चीज,
चलो यूपीएससी का पढ़ाई, यूपीएससी के जो जो भी है, एमपीएससी के बारे में जो भी मैं पढ़ रहा हूँ, दैट इज इन माई ब्लड। और हर इमोशंस, आपका दिल जो धड़क रहा है ना, वो दिल उसके लिए धड़कना चाहिए आपको कि नहीं, मुझे आईपीएस, मुझे पुलिस सब इंस्पेक्टर, मुझे डेप्यूटी कलेक्टर बनना ही है। मतलब दैट सॉर्ट ऑफ फोकस यू शुड हैव। सुबह उठने के बाद रात को सोने तक आपके सबकॉन्शियस माइंड के अंदर, आपको सबकॉन्शियस माइंड के अंदर वो चीज चलनी चाहिए कि ओके, दैट इज व्हाट आई वांट टू बिकम। 24 आवर्स योर सबकॉन्शियस माइंड शुड थिंक अबाउट दैट। ओके, तो ये बात बोलना चाहूंगा। ओके, तो ये सब लोगों के बारे में पढ़ो, इतना ही मुझे मैसेज देना था आपको। लेट्स लेट्स गो अहेड आफ्टर दैट। ओके, तो ये चीज मुझे बोलनी थी आपको। नाउ लेट्स गो अहेड। एमपीएससी इज अ कॉन्स्टिट्यूशनल बॉडी। ओके, इसके बाद में मैं मोर टेन टेन मिनट्स आई विल बी टेकिंग मोर। उसके बाद में सुहास सर विल बी कंटिन्यूइंग विथ हिज वेबिनार। ओके, तो ये पोस्ट रहता है एमपीएससी के अंदर, डेप्यूटी कलेक्टर, डेप्यूटी सुपरिटेंडेंट ऑफ पुलिस, असिस्टेंट कमिश्नर ऑफ सेल्स टैक्स, बहुत सारे पोस्ट रहते हैं, बहुत सारे अपॉर्चुनिटीज है आप लोगों के लिए। ओके, एंड एक बात मैं बोलना चाहता हूँ अभी फीमेल्स के बारे में, जो बात मुझे बोलनी थी। ओके, आपण आज बघतो की आपल्या समाजातल्या ज्या काही गर्ल्स आपण बोलू शकतो की कॉलेजमध्ये जे अभ्यास करतात वगैरे, बऱ्याच वेळा आपल्या जे काही करिअर आहे त्या करिअरला ते कॉम्प्रोमाइज करतात। बरेच एक्झाम्पल मी बघितलेत की सर म्हणजे एमपीएससीचा अभ्यास करता करता बाकीच्या पण परीक्षा दिल्या आणि चलो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जॉब लागला त्यांना, पण नंतर मग 1-2 महिन्यानंतर मग सहज मेसेज वगैरे केल्यानंतर लक्षात येतं की काय चालू आहे सध्या, असं काय नाही, माझ्या हजबंडनी सांगितलं की जॉब नको करायला, मग मी तो जॉब सोडून दिला आणि आता मी घरी असते। तो विमेन्स डे के टाइम पे अभी हो चुका है, ठीक है, ऐसा नहीं कि विमेन्स डे के टाइम पे मैसेज देना, ऐसी बात नहीं है, बट लेकिन थीम तो है, चलो कंसीडर करते हैं कि अभी अभी विमेन्स डे होके गया है, महिला दिन आता होऊन गेलेला है, तर एक मेसेज मी देऊ इच्छितो की महिलांना की तुमचं करिअरला कधी तुम्ही सॅक्रिफाईस नका करू। मे बी तुमच्या फॅमिलीसाठी किंवा तुमच्या इनलॉजसाठी किंवा आपण बोलू शकतो तुमच्या हजबंडसाठी, तुमच्या मुलांसाठी, यू शुड नॉट कॉम्प्रोमाइज विथ युअर करिअर। हा एक स्ट्रॉंग मेसेज मी तुम्हाला देऊ इच्छितो। कारण सी व्हॉट इज विमेन एम्पॉवरमेंट, विमेन एम्पॉवरमेंट काय आहे, आजच्या घडीला इंडिपेंडन्स म्हणजे विमेन, स्त्री जी आहे ती पूर्णपणे इंडिपेंडंट आहे, फायनान्शियली इंडिपेंडंट आहे, ओके, इमोशनली इंडिपेंडंट आहे, दॅट इज नथिंग बट विमेन एम्पॉवरमेंट अकॉर्डिंग टू मी। तुमच्या कॉलेजमध्ये बघता तुम्ही प्रोफेसर्स आहेत, व्हाइस प्रिन्सिपल्स आहेत, दे आर द यु नो स्ट्रेंथ्स ऑफ अवर सोसायटी। तर नेव्हर कॉम्प्रोमाइज विथ युअर करिअर। ओके, असं एक, पण त्यासाठी बघा प्रायव्हेट जॉब मध्ये जाल तर डेफिनेटली प्रॉब्लेम आहे ना, कारण प्रायव्हेट जॉब मध्ये सस्टेनेबिलिटी नाहीये त्याच्यामध्ये, कारण की विमेनच्या, एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये वेगवेगळे फेजेस असतात। आधी तुम्ही कोणाची तरी मुलगी असता, त्याच्यानंतर तुम्ही बनता, त्याच्यानंतर तुम्ही आई बनता, सगळ्या जणांची केअर घ्यावी लागते तुम्हाला, यू आर अ सेंटर पॉइंट ऑफ युअर फॅमिली। त्यामुळे तुम्हाला असा प्रकारचा जॉब शोधावा लागेल की जो जॉब, त्यामध्ये तुम्ही वर्क लाईफ बॅलन्स साधू शकता त्यामध्ये। आता जसं आता आपण बघू की विमेनसाठी फेवरेबल करिअर कोणते कोणते, तर डेफिनेटली वन ऑफ द फेवरेबल करिअर इज अ गव्हर्नमेंट जॉब्स, एक फेवरेबल करिअर आहे, कारण की त्याच्यामध्ये वर्क लाईफ बॅलन्स आपल्याला बघायला मिळतो। आज तुम्ही बघाल बरेच काही इंटरव्ह्यूज वगैरे सुद्धा मी आमच्या सक्सेसफुल कॅन्डिडेटचे घेतलेले आहेत, तर त्याच्यामध्ये जे स्त्रिया आहेत तर डेफिनेटली ते बोलू शकतात की ग्रुप ए ग्रुप बी सर्व्हिसेसवर ते काम करतात आणि चांगलं वर्क लाईफ बॅलन्स आहे, त्यांचं मुलं आहेत, त्यांना घरची फॅमिली आहे, तरी सुद्धा सगळं करून त्यांना घरातल्या सगळ्यांची केअर घेऊन 100% अवेलेबिलिटी असून त्यांचा जॉबला ते जस्टिस देतात, महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या, याची मी गोष्ट करतोय सध्या। जे कोणत्याही गव्हर्नमेंट जॉब मध्ये जावा, देअर इज ऑलवेज अ वर्क लाईफ बॅलन्स। ओके, तर मला असं एक म्हणायचं आहे की व्हाय एमपीएससी, म्हणजे आता मी हा विमेन एम्पॉवरमेंटचा मुद्दा का काढला, कारण एमपीएससी मध्ये जर तुम्ही बघाल तर इट हॅज 33% रिझर्वेशन फॉर विमेन कॅन्डिडेट। त्याच्यामध्ये मेन मेल आणि विमेनचं कॉम्पिटिशन नाहीये, त्याच्यामध्ये विमेन हॅज गॉट 33% रिझर्वेशन इन महाराष्ट्र गव्हर्नमेंट, महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा इनफॅक्ट पॉलिटिक्स मध्ये जरी तुम्ही बघाल तर काही जागा स्त्रियांसाठी रिझर्व ठेवलेल्या आहेत। सो वी शुड बी थँकफुल फॉर अवर लीडर्स, म्हणजे जेव्हा तुम्ही मिनिस्टर्स आणि मिनिस्टर किंवा आपण मंत्री लोकांची जेव्हा गोष्ट करतो तेव्हा तुमच्या मनामध्ये एक निगेटिव्हिटी येते, तर तसं नाहीये। आज आपण बघतोय भारत बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आघाडीवर चाललेला आहे, डेफिनेटली क्रेडिट गोज टू अवर मिनिस्टर्स ओनली, राईट। काही असे आहेत, तुम्हाला नावं तर माहितीच आहेत, की त्यांनी देशासाठी बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत। तसंच आपल्यामध्ये यशवंतराव चव्हाण असतील किंवा शरद पवार असतील, त्यांच्यामुळे आज आपण बोलू शकतो की विमेन एम्पॉवरमेंट हा जो महाराष्ट्रामध्ये हे जी काही आहे ते घडू शकलं त्याच्यामध्ये। आणखी बरेच त्याच्यामध्ये असतील, त्याच्यामध्ये क्रेडिटच्या सिस्टीममध्ये मला नाही जायचंय, पण मला एवढंच बोलायचंय की अवर मिनिस्टर्स अँड गव्हर्नमेंट ऑफिसर्समुळे हे पॉसिबल झालेलं आहे।
तर ही तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे. आज मी बघतो की मुली म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्सच्या असो किंवा काही असो, कॉलेज संपलं की कुठेतरी कॉल सेंटरचा जॉब करतात किंवा प्रायव्हेट कंपनीमध्ये कुठेतरी काउन्सिलरचा जॉब करतात. बरोबर आहे, त्याच्यामध्ये वर्क प्लेस वरती बऱ्याच वेळा हॅरॅसमेंट होते विमेनची, इमोशनल हॅरॅसमेंट, फिजिकल हॅरॅसमेंट त्याच्यामध्ये होते नोईंगली अननोईंगली. तर तुम्ही मला असं तुम्हाला म्हणायचं की एक रिस्पेक्टेबल जॉब, यू शुड गो फॉर अ रिस्पेक्टेबल जॉब वेअर ईच सोसायटी विल गिव्ह यू द रिस्पेक्ट, युअर फॅमिली मेंबर्स, युअर इनलॉज, युअर हजबंड, युअर सिबलिंग्स, युअर चिल्ड्रेन विल गिव्ह यू द रिस्पेक्ट. अशा स्वरूपाचं तुम्ही करिअर निवडा आणि एमपीएससी इज अ गोल्डन अपॉर्च्युनिटी फॉर दॅट बिकॉज यू हॅव रिझर्वेशन इन एमपीएससी बिईंग अ विमेन कॅटेगरी. तसं रिझर्वेशन दुसऱ्या कोणत्या एक्झाम मध्ये क्वचितच असेल. इव्हन इनफॅक्ट स्टेट गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा तशा स्वरूपाचं 30-33% आरक्षण नाही आहे मुलींसाठी. डेफिनेटली देर आर मेनी एक्झाम्स वेअर गव्हर्नमेंटच्या त्याचा फॉर्म भरण्यासाठी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये मुलींना असतं, अशा बऱ्याच काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या एक्झाम आहेत. पण जॉब मध्ये आरक्षण विदाउट म्हणजे कास्ट बेसिस वरती नाही तर जेंडर बेसिस वरती आरक्षण हा एमपीएससीचा सर्वात मोठा प्लस पॉईंट आहे त्याच्यात. ठीक आहे, तर तुम्ही विचार करा ना, म्हणजे तुम्ही एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करतायत, काही त्याचा पगार पण कमी आहे आणि कोणी तुम्हाला रिस्पेक्ट देत नाहीये, पण एक तेच तुम्ही डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलीस किंवा पोलीस सब इन्स्पेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टर बनताय आणि मग तुम्ही विचार करा म्हणजे समाजाची किंवा तुमच्या फॅमिलीची किंवा तुमच्या फ्रेंड्सचा तुमच्याकडे बघायचा जो दृष्टिकोन आहे तो कसा चेंज होईल. आज तुम्हाला एक छोटी गोष्ट सांगतो, आय विल टेल यू अ व्हेरी स्मॉल थिंग टू यू टुडे, दॅट एक करके देखो, भले आपको नहीं, सपोज आपको गव्हर्नमेंट जॉब में जाना नहीं है, लेकिन एक छोटा सा मैं बात आपको करने को बोलूंगा कि आज आप घर पे जाके अपने फैमिली को बोलो कि आज से मैं एमपीएससी या यूपीएससी की पढ़ाई या कोई भी आप गवर्नमेंट जॉब ले लो उसकी पढ़ाई मैं आज से चालू करने वाला हूँ. ओके, डोंट स्टार्ट प्रिपरेशन बट एटलीस्ट प्रिटेंड दैट चलो कोई बुक लेके आओ या कोई भी बुक आप ले सकते हो राइट मार्केट से सिविल सर्विसेस या एमपीएससी से रिलेटेड. तो क्या बोल रहा हूँ ध्यान से देखो, तो आप बुक लेके जाओ घर पे और घर वालों को बोलो कि आज वेबिनार हुआ था अपने कीर्ति कॉलेज में और ये वेबिनार में मुझे अच्छा लगा तो मैं प्रिपरेशन करना चालू कर रहा हूँ. खाली बोलने के लिए बोल रहा हूँ, करो ऐसे नहीं बोल रहा हूँ. ओके, तो उसके बाद में 10 दिन के बाद यू सी द चेंज कि सोसाइटी, आपकी फैमिली, आपके फ्रेंड्स, आपके नेबर्स, आपके तरफ देखने का तरीका, आपकी तरफ देखने का जो परसेप्शन है, जो नजरिया है, वो पूरा का पूरा चेंज हो गया है, ऐसे आपको दिखाई देगा. सो यू नो दैट सॉर्ट ऑफ प्रेस्टीज, दैट सॉर्ट ऑफ यू नो परसेप्शन इज देयर फॉर गवर्नमेंट ऑफिसर, या चलो ऑफिसर छोड़ दो, गवर्नमेंट जॉब की प्रिपरेशन करने वाले बंदे के बारे में इस तरीके से लोग सोचते हैं बाय डिफॉल्ट. अच्छा एमपीएससीचा अभ्यास करतो का, ठीक आहे म्हणजे चांगला हुशार कॅन्डिडेट असेल, भले तुम्ही अभ्यास करता नाही करता माहिती नाहीये कोणाला. पुण्यामध्ये आपण बघतो, पुण्यामध्ये एक वर्क कल्चर आहे की सगळे लोक तिकडे येतात, 24 तास तिकडे अभ्यास करतात, तिकडेच झोपतात, तिकडेच खातात, सगळं असं एक कल्चर आहे. पण त्याच्यामध्ये किती लोक सिरियस असतात हा क्वेश्चन मार्क आहे. लेकिन परसेप्शन के बारे में बात कर रहा हूँ कि चलो हा ही विद्यार्थी, ओके ये लड़की एमपीएससी की प्रिपरेशन कर रही है, ओके दैट मीन्स शी इज अ गुड एंड वो अच्छी होगी, इसका मतलब ये परसेप्शन है, मतलब दैट सॉर्ट ऑफ स्ट्रॉन्ग. एक और बात बताता हूँ, लाल बत्ती. अपना वेबिनार मैं कभी प्रिपेयर करके नहीं आता हूँ, जो भी मेरे माइंड से आते हैं, बहुत सारी चीजें आती हैं तो मैं बोल देता हूँ आपके सामने. लाल बत्ती के बारे में आप बता सकते हो कि लाल बत्ती अभी नहीं है, लाल बत्ती अपने इसमें राइट गवर्नमेंट कल्चर में अभी लाल बत्ती नहीं है. किसने निकाली वो लाल बत्ती, कोई दे सकते हो आप आंसर इसका? चैटबॉक्स ठंडा पड़ा है, चैटबॉक्स बहुत टाइम से. यू कैन टेल मी, लाल रेड बीकन जो था, रेड बीकन किसने निकाला? Can you tell me the credit goes to whom? Yeah? Yes. Yes. थोड़ा मैं अपडेटेड चैट थोड़ा ये करता हूँ. Yeah, sure. तो रेड बीकन निकालने का जो काम है ना अपने गवर्नमेंट में किया, सेंट्रल गवर्नमेंट में, मोदी गवर्नमेंट ने, उत्तर प्रदेश के जो थे उन्होंने. लेकिन मैं एक बात बोलना चाहता हूं कि आज के सोसाइटी में लाल बत्ती नहीं है, लेकिन मेरा ये कहना है कि लाल बत्ती जो है, मुझे लाल दिवा जो अपन बोलते हो गवर्नमेंट आदि थी, यू नो दैट कल्चर वॉज देयर, दैट एम्बेसिडर हुआ करती थी व्हाइट कलर की, उसके ऊपर वो लाल बत्ती हुआ करती थी राइट. वो एक आपको पता होगा गवर्नमेंट के जो व्हीकल्स हुआ करते थे. लेकिन मेरा कहना है, माझं असं म्हणणं आहे की जी लाल बत्ती आहे ना ती लोकांच्या मनामध्ये आहे, ती सोसायटीच्या मनामध्ये आहे लाल बत्ती. आज अगर कीर्ति कॉलेज में मैं पूछना चाहता हूँ कि कोई अगर डेप्युटी कलेक्टर आ रहा है, कोई कलेक्टर आ रहा है, या कोई मुंबई के पोलीस कमिश्नर आ रहा है कीर्ति कॉलेज में, डोंट यू थिंक दैट द सिचुएशन विल चेंज?
कॉलेज का जो भी मैनेजमेंट है, प्रिंसिपल है, वो सब लोग क्या करेंगे? वो सब लोग उनका स्वागत करना या उनको कॉलेज की साफ सफाई सब लोग करेंगे, वो सब चीजें, राइट? तो मुझे ये कहना है कि लाल बत्ती नहीं है उनके व्हीकल के ऊपर, लेकिन वो लाल बत्ती सोसाइटी में है, बिकॉज दैट इज बीन डिफॉल्ट. हर गवर्नमेंट ऑफिसर को पावर, प्रेस्टीज, रिस्पेक्ट सोसाइटी में मिलता ही मिलता है. वो लाल बत्ती स्पेशल जो बोलते हैं, स्पेशल अटेंशन या स्पेशल फैसिलिटीज या स्पेशल हम बोल सकते हैं फेवर्स, हर गवर्नमेंट ऑफिसर को मिलता है, गवर्नमेंट एम्प्लॉय को भी मिलता है. नाउ माय क्वेश्चन टू यू इज, डू दे डिजर्व दैट? मिनिस्टर्स और गवर्नमेंट ऑफिसर को जो भी हम लोग दे रहे हैं अपने टैक्स में से, जो अपने टैक्स में से वो पैसा जा रहा है, अपन जो काही टैक्स पे करतो त्या टैक्स मधून त्या लोकांसाठी, मिनिस्टर साठी आणि गव्हर्नमेंट ऑफिसर साठी बंगलो, व्हेइकल, सिक्युरिटी या सगळ्या गोष्टी जातात, करेक्ट? तो डू दे डिजर्व दैट? ऐसा होना चाहिए कि नहीं होना चाहिए? आपको क्या लगता है? कैन यू टेल मी दैट ये सही बात है कि गलत बात है कि टैक्स आप पे कर रहे हो, लेकिन वो टैक्स के ऊपर वो लोग बंगलों में रह रहे हैं, बंगलों का रिनोवेशन कर रहे हैं, व्हीकल में घूम रहे हैं, सिक्योरिटी उनको मिल रही है, तो ये ऐसे होना चाहिए कि नहीं होना चाहिए? आपका कहना क्या है उसके ऊपर? या व्हाट वुड यू लाइक टू, इसके ऊपर क्या कहना होगा आपका? तो बहुत सारे लोग बोलते हैं, मतलब अभी ये वेबिनार का आंसर मुझे पता है, तो मेनी पीपल टेल दैट कि नहीं सर, उनको नहीं मिलना चाहिए, हम लोग टैक्स पे करेंगे, उसके ऊपर गवर्नमेंट ऑफिसर्स के टेलीफोन का बिल जाएगा, उनके बंगलों का करोड़ों रुपए का रिनोवेशन हमारे पैसों से होगा, ऐसा नहीं है, ठीक बात नहीं है ये, बहुत सारे लोग बोलते हैं, कॉमन मैन तो बोलता ही बोलता है. लेकिन मेरा ऐसा पर्सनल कहना है कि दे डिजर्व दैट. अल्टीमेटली देश कौन चला रहा है? देश के लिए, राज्य के लिए, अपना जो राज्य चल रहा है, अपना जो देश, जो कई अपना जो कंट्री के जो भी चल रहे हैं प्रोसेसेस एंड ऑल दोस थिंग्स, राज्य जे चाललेले, राज्य शासन कोविड मध्ये जे काही ऍक्टिव्ह आहे, चांगलं काम केलंय आपल्या राज्य शासनाने, ओके? तर ये सब लोग काम कोण कर रहे हैं? अल्टिमेटली मिनिस्टर्स एंड गवर्नमेंट ऑफिसर इज डूइंग दैट काइंड ऑफ वर्क. आप लोग क्या कर रहे हो कंट्री के लिए? हम लोग क्या कर रहे हैं? चलो टीचर तो पढ़ाने का काम कर रहे हैं, वो भी एक अच्छा है, लेकिन आप लोग जो अभी पढ़ रहे हो, कॉलेज में मजे मार रहे हो, त्याच्यानंतर तुम्ही कोणता तरी प्रायव्हेट जॉब जॉईन कराल, 8,000-10,000-15,000 में कोई प्रायव्हेट जॉब जॉईन करोगे, वहां पे अपना लाइफ स्ट्रगल करोगे, आप लोग कंट्री के लिए क्या कर रहे हो अल्टीमेटली? यू आर डूइंग नथिंग. सो यू डोंट हैव राइट टू से दैट ओके, ये मतलब दे डोंट डिजर्व दैट कि ये सब फैसिलिटीज एंड ऑल. दे डिजर्व दैट बिकॉज दे आर टेकिंग द डिसीजन अबाउट द कंट्री, दे आर टेकिंग द डिसीजन अबाउट द स्टेट, ओके? सो ये बात मुझे बोलनी थी. और अभी लास्ट फॉर्मेलिटी बिफोर सुहास सर स्टार्ट विथ हिज वेबिनार, ये कुछ बातें बताना चाहता हूँ आपको कि इतने सारे पोस्ट रहते, एवढे सगळे पोस्ट असतात त्याच्यामध्ये, डेप्युटी कलेक्टर, तहसीलदार, नायब तहसीलदार, ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, ही सगळी पदं असतात एमपीएससी मध्ये. प्रत्येक पदासाठी वेगवेगळी परीक्षा असते. मी सर ग्रुप ए जी काही पद आहेत त्याच्यासाठी वेगळी परीक्षा असते, त्याला राज्यसेवा परीक्षा असं बोललं जातं. ग्रुप बी ची जी काही आहे, ग्रुप बी साठी वेगळी परीक्षा होते, राज्यसेवेचीच असते, बट त्याला आपण कंबाईंड एक्झामिनेशन असं त्याला बोललं जातं. पोलीस सब इन्स्पेक्टर, सेल्स टॅक्स ऑफिसर, या सगळ्यासाठी ती परीक्षा घेतली जाते. तर अशी पदं आहेत, भरपूर अपॉर्च्युनिटीज असतात त्याच्यामध्ये. एक्झाम पॅटर्न जर तुम्ही बघितला, म्हणजे डोंट गो विथ दिस पॅटर्न, एव्हरी इयर दॅट पॅटर्न चेंज, पण एक साधारणपणे असा पॅटर्न असतो की पहिलं नोटिफिकेशन येतं. मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते, जे सुहास पाटील सर जे ते नेहमी बोलतात की नोटिफिकेशन वाचत चला विद्यार्थ्यांना. आपले जे काही गेस्ट आहेत सुहास पाटील सर, त्यांचा एक मोठा व्हॉट्सअप चॅनल आहे, व्हॉट्सअप चॅनलमध्ये ते लोकसत्तामध्ये त्यांचा लेख सुद्धा असतो, दररोज ते आपले नोटिफिकेशन पाठवत असतात, रात्रभर जागरण करून वगैरे ते लेख लिहित असतात, त्याचं ते पीडीएफ बनवतात आणि सगळ्यांना ते पाठवत असतात. तर नोटिफिकेशन वाचणं फार गरजेचं आहे, रीड द ऑफिशियल नोटिफिकेशन. त्याच्यानंतर मग प्रिलिम्स एक्झाम फिल्ट्रेशन पर्पजसाठी लाखो लोक एमपीएससी ची परीक्षा देतात, त्याच्यातून किती 500,000 वेकन्सीज असतात त्याच्यामध्ये, मग लाखो लोकांकडून एवढ्या कशा आपण वेकन्सी, प्रत्येकाचा इंटरव्ह्यू तर नाही घेऊ शकत आपण, बरोबर आहे? सो प्रिलिमिनरी एक्झामिनेशन इज देअर फॉर फिल्ट्रेशन पर्पज, ओके? नंतर मेन्स एक्झामिनेशन येते, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू घेतला जातो, त्याच्यानंतर तुमचं जे काही आहे, पोलीस बनायचं असेल तर नाशिकच्या अकॅडमीमध्ये ट्रेनिंग सुरू होतं, त्याच्यानंतर ग्रुप ए ऑफिसर बनायचं असेल तर पुण्यामध्ये यशोदा आहे, तिकडे ट्रेनिंग सुरू होतं तुमचं, ठीक आहे? तो गव्हर्नमेंट अकॅडमीज मे आपका ट्रेनिंग चालू होता ये प्रोसेस होने के बाद, ओके? उसके बाद में ये काही म्हणजे बघा, mpsc.gov.in आपको डिटेल्ड इन्फॉर्मेशन सभी चीजों के बारे में चाहिए, तुम्हाला एमपीएससी बद्दल खडान खडा माहिती जर पाहिजे असेल, तर तुम्ही रोज ही वेबसाइट अभ्यास करायचा प्रयत्न करा, पहिले इससे चालू करो. पढाई मतलब वो ऐसा नहीं कि जी काही पुस्तक आहेत त्यांचाच अभ्यास केला पाहिजे असं नाही. देखो पढाई जी होती है ना, वो दो टाइप की पढाई रहती है. एक होता है, एक रहती है एक्टिव स्टडीज, दूसरा रहता है पैसिव स्टडीज. एक्टिव स्टडीज क्या होता है? एक्टिव स्टडीज मीन्स आप एक्चुअली हिस्ट्री का बुक पढ़ रहे हो,
कल अगर आपका एग्जाम है इकोनॉमिक्स का, तो आज आप इकोनॉमिक्स के बारे में एक्चुअल वो चैप्टर पढ़ रहे हो, उसके आंसर्स याद करने की कोशिश कर रहे हो, दैट इज कॉल्ड एज योर एक्टिव स्टडीज। पैसिव स्टडीज क्या होता है? पैसिव स्टडीज वो होता है कि जैसे आप कॉलेज में लेक्चर अटेंड करते हो, त्याच्यानंतर तुम्ही प्रॅक्टिकल अटेंड करता, नोट्स झेरॉक्स मारायचं काम आहे। मी म्हणतो नोट्सला झेरॉक्स मारायचं काम हा सुद्धा एक अभ्यासच आहे, कारण जोपर्यंत तुम्ही त्या नोट्सचा झेरॉक्स नाही मारणार तोपर्यंत तुम्ही शांतपणे एका ठिकाणी बसून ते तुम्ही वाचू नाही शकणार। तो मैं ऐसे बोलना चाहता हूँ कि एक्टिव एंड पैसिव दोनों टाइप का पढ़ाई है। तो पहली बात तो अगर आपको गवर्नमेंट जॉब में आना है तो पहले पैसिव स्टडी से चालू करो, जो बहुत सारे स्टूडेंट नहीं कर रहे हैं। भरपूर असे विद्यार्थी आहेत की ते डायरेक्ट पुस्तक घेऊन अभ्यास करायला सुरुवात करतात, डायरेक्ट लेक्चर्स यूट्यूब वरती लेक्चर ऐकायला सुरू करतात, डायरेक्ट कोचिंग क्लास एखादा जॉईन करतात। ऐसे मत करो, पहले तो पैसिव पढ़ाई करो कि अरे एमपीएससी एग्जामिनेशन है तो उसका नोटिफिकेशन पढ़ो, त्याचं नोटिफिकेशन वाचा। गुगल मध्ये 2019-2020 चं नोटिफिकेशन आहे पीडीएफ फॉर्मेट मध्ये। त्याच्यानंतर तुम्ही सक्सेस स्टोरीज वाचा, त्याच्यामध्ये एमपीएससी एक्झामच्या बद्दल जे काही वेबिनार्स, जसं आता कीर्ती कॉलेजने जे वेबिनार अरेंज केलेले आहेत तसे वेबिनार तुम्ही बसत चला। तो पॅसिव्ह स्टडी मार्फत तुम्ही तुमचा अभ्यास सुरू करा, त्याच्यामध्ये तुम्हाला बर्डन सुद्धा नाही येणार की अरे ये कॉन्स्टिट्यूशन इतना डिफिकल्ट सब्जेक्ट है, मुझे तो बाउन्सर जा रहा है, तो मुझे तो मैं तो नहीं कर रहा हूँ एमपीएससी, ऐसा भी नहीं होगा। उसकी वजह से आपका इंटरेस्ट डेवलप होते जाएगा जब आप थोड़ा 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 पैसिव पढ़ाई करना चालू करो। बुक्स बुक लिस्ट निकालने की कोशिश करो, पुस्तकांची सूची काढा, कोणती कोणती पुस्तकं वाचायची आहेत त्यामध्ये, ती पुस्तकं कुठे डिस्काउंट मध्ये मिळतात ते बघायचा प्रयत्न करा, ई बुक्स कुठे अवेलेबल आहेत, ऑनलाईन अमेझॉन किंडल वरती ते बुक अवेलेबल आहे का स्वस्तामध्ये ते बघायचा प्रयत्न करा। दॅट इज ऑल अबाउट पॅसिव्ह स्टडीज। आणि त्याच्यानंतर मग अशा काही गोष्टी आहेत, जसं आता मी तुम्हाला जी काही डिटेल मध्ये तुम्हाला दाखवतोय की कसली कसली पदं आहेत, उपसंचालक, प्रकल्प अधिकारी, पोलीस उपअधीक्षक, उपजिल्हाधिकारी, हे सगळे ग्रुप ए चे हे आहेत त्याच्यामध्ये, करेक्ट। तर महागाई भत्ता वगैरे त्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्या तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा। बढती दिल्यानंतर कुठे होईल सगळ्या डिटेलमध्ये हे एमपीएससीच्या वेबसाईट वरती आहे, हे काही मी बनवलेलं नाहीये। दिस इन्फॉर्मेशन इज देअर ऑन एमपीएससीच्या एमपीएससी वेबसाईट mpsc.gov.in। ओके, अशी वेगवेगळी पदं आहेत। सी महाराष्ट्र गव्हर्नमेंट द बेनिफिट इज दॅट यू गेट लॉट ऑफ व्हरायटी इन युअर पोस्ट। वर्ग ए मध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारची पदं आहेत, सहाय्यक प्रादेशिक परिवहन उपशिक्षणाधिकारी, सहाय्यक संचालक, तहसीलदार, उद्योग उपसंचालक। इसके लिए बोलते हैं ना कि पावर, अल्टिमेटली ये जो भी पोर्टफोलिओ है, हे जे काही वेगवेगळी पदं आहेत त्याच्या नंतर तुम्ही काय बिझनेसमॅन असू द्या, कॉमन मॅन असू द्या, यू हॅव द पॉवर, यू हॅव द राईट्स, यु नो, टू मॉनिटर अँड कंट्रोल एव्हरीथिंग। नो बडी इज बियॉन्ड यू, कोणी तुम्हाला अडवू नाही शकत डिसिजन घेण्यानुसार। ओके, त्याच्यानंतर अशी 28 वेगवेगळी प्रकारची पदं बघता तुम्ही। उपअधीक्षक कौशल्य विकास अभियान, कौशल्य विकास बहुत इम्पॉर्टंट आहे मोदी गव्हर्नमेंट का, स्किल डेव्हलपमेंट, ओके, बहुत इम्पॉर्टंट बात है उसके अंदर। बाद में उद्योग अधिकारी आहे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे स्किल डेव्हलपमेंट सेंटर महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये। ओके, तर हे सगळे ये सब चीजें है उसके अंदर। बाद में थोड़ा सा ब्रीफ मध्ये एमपीएससी में दो टाइप के, अभी मैंने बोला ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी, तीन वेगवेगळ्या लेवलचे एग्जाम्स असतात त्यामध्ये। त्यामध्ये सर्वात बघा, एक अशी एग्जाम सांगतो ज्याचं तुम्ही जर प्रिपरेशन केलं तर तुमचं ग्रुप बी ग्रुप सी चं सुद्धा ऑटोमॅटिकली प्रिपरेशन होऊन जाईल, दॅट इज राज्य सेवा परीक्षा। आजच्या काळामध्ये जर राज्य सेवा चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर तुमचं ऑटोमॅटिकली बी आणि सी लेवलची जी काही आहेत पोस्ट त्याचं ऑटोमॅटिकली त्या एक्झामचं प्रिपरेशन तुमचं होऊन जाईल। तर राज्यसेवा परीक्षेबद्दल बोलू, जनरल स्टडीज 200 मार्काचा पेपर 2 तासाचा, एप्टिट्यूड स्किल्स 200 मार्काचा 2 तासाचा पेपर। 2013 पासून हा चेंज एमपीएससीने केला, कारण 2011 मध्ये यूपीएससीने त्यांचा पेपर पॅटर्न चेंज केला होता, म्हणून 2013 मध्ये एमपीएससीने चेंज केला। 2013 पासून अशा स्वरूपाचा पेपर पॅटर्न बघायला मिळतो, ठीक आहे। त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंगचा फक्त थोडा फरक केलेला आहे, आधी 1:3 निगेटिव्ह होतं, आता 1:4 निगेटिव्ह आहे। निगेटिव्हचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या, निगेटिव्हचा अर्थ असा नसतो 1:4 निगेटिव्ह, याचा अर्थ असा नाही होत की 4 मार्क 4 प्रश्नांची उत्तरं चुकली की 1 मार्क जाणार, तसं नसतं ते। ऍक्च्युली इट इज इफ यू गेट 4 क्वेश्चन्स ऑर 4 आन्सर्स रॉंग, देन व्हॉट एव्हर मार्क्स आर गिव्हन टू 1 क्वेश्चन दॅट मार्क्स आर डिडक्टेड। म्हणजे 1 मार्क नाही जात, तर एका प्रश्नाला जेवढे मार्क असतात तेवढे मार्क डिडक्ट होतात। गेट द डिफरन्स क्लिअर, ओके। त्याच्यानंतर निगेटिव्ह मार्किंग ते आताच तुम्हाला एलॅबोरेट केलं मी चांगल्या प्रकारे। आणि मेन्स एक्झामिनेशन इज देअर, मेन्सचा पेपर पॅटर्न थोडासा चेंज केलेला आहे रिसेंटली। तर एमपीएससी मध्ये एक बेनिफिट आहे कम्पेअर टू यूपीएससी इज दॅट एमपीएससी इज 100% ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन। लँग्वेजचा जो पेपर आहे तो थोडासा सब्जेक्टिव्ह स्वरूपाचा असतो, मराठी आणि इंग्लिश लँग्वेज पेपर, अदरवाइज एंटायर whatever examination is there, that examination is entirely an objective examination. That is a plus point. म्हणजे बऱ्याच जणांसाठी ऑपॉर्च्युनिटी आहे की बघा यूपीएससी मध्ये काय तुम्हाला लिहावं लागतं आणि लिहिणार कसं,
लिहिण्यासाठी तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. देखो कंटेंट लिखना आहे. युपीएससी में ऐसे तो ऐसे जाएंगे नाही की मी पाहिलेला पावसाळा किंवा शाळेतला पहिला दिवस असे निबंध तर येणार नाहीयेत युपीएससीच्या परीक्षेमध्ये, बरोबर आहे? किंवा एमपीएससी मध्ये सुद्धा जे काही थोडंसं रायटिंग आहे त्या स्वरूपाचं नाही येणार आहे. तर त्यामध्ये महत्वाचं काय आहे की तुमचं कंटेंट असणं डोक्यामध्ये गरजेचं आहे. कंटेंटसाठी तुम्हाला वाचन करणं गरजेचं आहे. तिकडे बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम होतो. युपीएससी मेन्स इज अ प्रॉब्लेम बिकॉज इट इज नॉट अन ऑब्जेक्टिव्ह एक्झामिनेशन. तेच एमपीएससी थोडस इझी होऊन बसतं कारण ती ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची थोडी परीक्षा होते. मराठी इंग्लिशचा पेपर सोडला तर इट इज 100% ऑब्जेक्टिव्ह इन नेचर. ओके, मेन्सचं आपण बघितलं एक GS1, GS2, GS3, GS4 असे सगळे सब्जेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये. आय डोंट वॉन्ट टू गेट इन डिटेल ऑफ दो सब्जेक्ट, बट आप समज सकते हो की हे क्या है. स्कूल में जो भी आपने पढाई किया है यही वो सब्जेक्ट्स है. शाळेमध्ये तुम्ही जो काही अभ्यास केलेला होता तोच अभ्यास थोडासा डिटेलमध्ये आणि थोडासा करंट अफेअर्सशी आपण थोडासा इंटिग्रेट करून अशा स्वरूपाचे हे पेपर्स बनवलेले आहेत त्याच्यामध्ये. ओके, त्या सगळ्यांचा डिटेल सिलेबस PDF तुम्हाला एमपीएससीच्या वेबसाईटवरती मिळून जाईल. एमपीएससी ग्रुप ए झाल्यानंतर एमपीएससी ग्रुप बी. ग्रुप बीचा थोडासा पेपर पॅटर्न वेगळा असतो. एज लिमिट प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. 19 ते 31 PSI साठी आहे, ASO साठी, STI साठी वेगळं एज लिमिट आहे. इट व्हॅरीज फ्रॉम पोस्ट टू पोस्ट. सब इन्स्पेक्टर, टॅक्स सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, असिस्टंट सेक्शन ऑफिसर अशी वेगवेगळी पदं आहेत त्याच्यामध्ये. ओके, एक्झाम बघा, कंबाईंड एक्झाम असते. प्रिलिम्स 100, मेन्स 200 मार्काची, प्रिलिम्स 100 मार्काची सॉर्टेड. आणि पोलीस सब इन्स्पेक्टर बनायचं तर फिजिकल द्यावी लागेल परीक्षा, बरोबर आहे? कारण पोलीस सब इन्स्पेक्टर म्हटलं की थोडंसं, बरोबर आहे ना, थोडंसं एन्काउंटर येणार, थोडंसं थर्ड डिग्री येणार, म्हटल्यानंतर मग फिजिकली फिट पाहिजेत ना तुम्ही. म्हणून थोडंसं तिकडे फिजिकल टेस्ट 100 मार्काची आहे. त्याच्यामध्ये मग तुमचं रनिंग वगैरे आहे, पुलअप्स वगैरे आहेत, या गोष्टी येतात त्याच्यामध्ये. ठीक आहे, नेक्स्ट थिंग एमपीएससी ग्रुप बी फिजिकल रिक्वायरमेंट्स ऑफकोर्स पोलीस सब इन्स्पेक्टर. बघा, एक काळ असा होता की सिंघम मूवी आला होता, त्याच्यानंतर बरेच पोलिसांचे मूवी असे एकत्र आले होते, त्यामुळे क्रेज निर्माण झाली होती मुलांमध्ये की अरे नाही मला दबंगच बनायचंय मला. तेव्हा मग बरेच लोकांनी दबंग बनायचंय म्हणजे ते मूवीमध्ये बघायला चांगलं वाटतं की अरे सलमान खान येतो युनिफॉर्म घातलेला आहे आणि लोकांबरोबर ती म्हणजे एक सलमान खान बाकीच्या 10-15 लोकांना, बरोबर आहे, म्हणजे हातापाई करतोय, हे बघायला चांगलं वाटतं. पण जेव्हा म्हणजे ते इमेजिन करायला चांगलं आहे की मी बनणार, मी दबंग बनणार, मी मिशी ठेवणार आणि असं करणार, पण त्यासाठी अभ्यास करावा लागतो, त्यासाठी फिजिकल फिटनेस तुमचा लागतो. ते जेव्हा मग थोडंसं मग एमपीएससीचा सिलेबस बघतात आणि पोलीस सब इन्स्पेक्टर मध्ये तो भरपूर अभ्यास करावा लागतो, मग नंतर मग थोडंसं कुठेतरी मॉरल डाऊन व्हायला सुरुवात होते. मग याच्यासाठी मला असं म्हणायचं आहे की सबकॉन्शियस माइंड फार महत्वाचं आहे इकडे. व्हॉट एव्हर युअर गोल इज देअर, दॅट गोल शुड बी देअर इन युअर सबकॉन्शियस माइंड. दॅट आय वुड लाईक टू टेल. आणि मग हाईट वगैरे या सगळ्या बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या सायमल्टेनियसली त्या होतालच, त्या होतीलच, पण अल्टिमेटली ती जी फायर जी आहे ना, म्हणजे एखादा मूवी बघितल्यानंतर किंवा एखादा वेबिनार बसल्यानंतर जी काही तुमच्या छातीमध्ये आणि तुमच्या पोटातून जो एक आग निर्माण होते की नाही आता करायचं, तोडून दाखवेन, आता करून दाखवेन, हे सगळं जे काही तुम्ही गोष्टी बोलतात, त्यानंतर मग ते कुठेतरी मग डाऊन ट्रेन होता कामा नये, ते डायल्युशन होता कामा नये. त्यासाठी ते जी काही मोटिवेशनची जी काही ज्योत लागलेली आहे ती शेवटपर्यंत चालणं गरजेचं आहे अखंडपणे. ओके, एमपीएससी ग्रुप सी सुद्धा आहे. म्हणजे एमपीएससी ग्रुप ए बी सी सीचा जरी तुम्हाला जॉब मिळाला ना तरी तुमची लाईफ सेट आहे. सेकंडरी सुपरवायझर, टॅक्स असिस्टंट, क्लेरिकल टायपिस्ट अशा बऱ्याच काही परीक्षा आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या परीक्षेमध्ये जरी तुम्ही क्वालिफाय झाला तरी तुम्हाला त्याच्यामध्ये तुमची लाईफ एक स्टेबल सिक्युअर लाईफ तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मिळू शकते त्याच्यात. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रिलिम्स एक्झाम 100 पुन्हा तेच, म्हणजे सिलेबस सगळीकडे तोच आहे. हिस्ट्री, जॉग्राफी, पॉली, शाळेमध्ये जो अभ्यास केला त्याच स्वरूपाचा अभ्यास इकडे असतो सगळ्या परीक्षामध्ये. ABC मध्ये डिफिकल्टी लेवल व्हॅरी होते, पेपर पॅटर्न व्हॅरी होतो, बट अल्टिमेटली सिलेबस अँड स्ट्रक्चर सिलेबस रिमेन्स द सेम. पे स्केल वगैरे मी दिलेले. इवन ग्रेड सी साठी तुम्ही बोलू शकता ऑन अन एव्हरेज एक 25,000 ते 30,000 रुपये पर्यंतची ऑन अन एव्हरेज तुम्हाला सॅलरी तिकडे मिळू शकते. ओके, कॉमर्सच्या लोकांसाठी फार चांगली आहे. टॅक्स असिस्टंटची परीक्षा असते. 25,000 ते 81,000 बँड आहे त्याच्या पे स्केलचा. त्यामुळे गव्हर्नमेंट जॉबमध्ये सॅलरी मिळत नाही हा जमाना गेला, 10 वर्ष उलटून गेली त्याला. 6 पे कमिशन, 7 पे कमिशन, घरचं उदाहरण आहे मी बघतोय. ठीक आहे, वडिलांना नेहमी मिळायचं, अरे 6वा वेतन आयोग, 7वा वेतन आयोग, मग आई खुश व्हायची की अरे चला हा भत्ता वाढला, तो भत्ता वाढला, हे घरचं बघितलेलं आहे मी त्याच्यामध्ये. तर दिस थिंग्स आर देअर. चांगल्या प्रकारे तुम्ही सर्व्हिस करायची त्याच्यामध्ये, सगळं चांगल्या प्रकारे करायचं आहे. गव्हर्नमेंट टेक्स केअर ऑफ यू. आणि शेवटी पोलीस, शेवटची परीक्षा, शेवटचं एक्झामिनेशन बोलते, पोलीस भरती. पोलीस भरतीमध्ये तुम्ही बघा ना, आता माहोल आहे पोलीस भरतीचा, तर मराठा झालेलं होतं पण आता क्लिअर झालेलं आहे ते. पोलीस भरतीमध्ये तुम्ही जाऊ शकता.
पोलीस भरती तुम्हाला विश्वास नाही बसणार, पोस्ट ग्रॅज्युएशन लोक सुद्धा पोलीस भरतीचा फॉर्म भरतात. कारण एक प्रकारचं आहे की पोलीस मध्ये नोकरी पाहिजे, चांगलं असतं आणि एक 20,000-25,000 पर्यंतची तुमची सॅलरी असते आणि ऑफकोर्स तुम्हाला सोशल प्रेस्टीज बाकी बऱ्याच काही गोष्टी मिळतात त्यामध्ये. सध्या पोलीस भरतीची चर्चा आहे, हॉट एक्झामिनेशन आहे सध्या आणि पोलीस भरतीचं मी बोललो तुम्हाला 12वी पास असणं गरजेचं आहे. अंडर ग्रॅज्युएट असाल तरी तुम्ही पोलीस भरती करू शकता, 12वी पास फक्त लागतं त्यामध्ये. ओके, आणि थोडीशी शारीरिक क्षमता जास्त लागते कारण पोलीस सब इन्स्पेक्टर काय बोलेल किंवा बा याला ठोका, पण ठोकण्याचं काम कोण करणार? ते ठोकण्याचं काम तर थर्ड डिग्री देण्याचं काम तर ते याचं आहे ना, पोलीस शिपाईचं आहे, ते पोलीस कॉन्स्टेबलचं आहे, पोलीस शिपाईचं आहे, बरोबर. त्यामुळे फिजिकल फिटनेस असणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्याला 3-4 वर्षापूर्वी जसं झालेलं, रनिंग करता करता बऱ्याच लोकांना मूर्छा आली, बहुत सारे लोक बेहोश हो गए रनिंग करते करते. तो इसके लिए अभी क्या किया है, बहुत इम्पॉर्टंट चीज, गव्हर्नमेंट इज व्हेरी अवेअर. पहिलं काय होतं, पहिलं त्याच्यामध्ये फिजिकल परीक्षा व्हायची, नंतर लेखी परीक्षा व्हायची. आता गव्हर्नमेंट काय बोलतोय, गव्हर्नमेंट बोलतो की हमें फिजिकली इतना कुछ पहले प्रायोरिटी देने की जरूरत नहीं है, बहुत सारे एक्सीडेंट्स हो रहे हैं, मतलब जब वो रनिंग वगैरह है या उस टाइम पे बहुत सारे लोगों को फिजिकल प्रॉब्लेम होता है. महाराष्ट्र का आता उन्हाळा सुरू झालेला आहे, बरोबर, उन्हाची धग तुम्हाला माहिती आहे. म्हणून आधी लेखी परीक्षा घेतली जाते पोलीस भरतीमध्ये, नंतर जे लेखी परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतात त्यांच्यासाठी फिजिकल परीक्षा घेतली जाते. बहुत अच्छा अपॉर्च्युनिटी है, महाराष्ट्र का डोमिसाइल है आपके पास, तो पोलीस भरती एग्जामिनेशन के लिए जा सकते हो आप. और बहुत अच्छा अपॉर्च्युनिटी है, एक देश की अपने राज्य की सेवा करने का मौका आपको यहां से मिलेगा. ओके, नायक पोलीस नायक अँड पोलीस कॉन्स्टेबल असे त्याच्यामध्ये यू गेट प्रमोशन एज वेल ओवर देअर. ओके, सो दॅट्स इट. 100 मार्क्स का एक्झाम आहे, बहुत इझी एक्झाम आहे. स्कूल का अगर आपका बेसिक्स क्लिअर है तो एक्झाम आप इझिली क्रॅक कर सकते हो. मराठी भाषेमध्ये परीक्षा ऑफकोर्स उतना तो है. अँड दॅट्स इट. तो दॅट वॉज ऑल अबाउट मुझे जो भी बोलना था एमपीएससी के बारे में. तो ये सब महाराष्ट्र गव्हर्नमेंट मध्ये ज्या काही परीक्षा आहेत, याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटचे, ते सगळं मी सांगितलं तुम्हाला. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अलग अलग 28 डिफरंट पोस्ट मैंने बोला था, तो उसके अंदर वो है, वो आपको देखना चाहिए कि क्या है. और कैलेंडर रहता है एमपीएससी का, कैलेंडर आपको पता होना जरूरी है. जैसे मेरे स्क्रीन शेयर कर रहा हूँ आपके सामने, कि एमपीएससी कैलेंडर हमेशा सामने रखा करो. देखो एक कैलेंडर दिखाता हूँ आपको, ये देखो ये एमपीएससी का कैलेंडर है. एमपीएससीच्या वेबसाइट वरती कैलेंडर अवेलेबल आहे, त्या कैलेंडर नुसार तुम्ही तुमचा अभ्यास, तुम्ही यू शुड प्लान युअर स्टडीज एज पर दिस कैलेंडर. महाराष्ट्र वन सेवा, राज्य सेवा परीक्षा, सहायक मोटर व इंजिनियर्स लोकांसाठी भरपूर मोठी अपॉर्च्युनिटी, तुम्हाला माहिती नसेल तर सांगतो. ओके, सॉरी, इंजिनियर्स लोगों के लिए भी महाराष्ट्र इंजिनियरिंग सर्व्हिसेस एक्झामिनेशन आर देअर. म्हणजे असं नाही की आर्ट्स सायन्स कॉमर्स कोण, सर्वांसाठी अपॉर्च्युनिटी आहे. महाराष्ट्र इंजिनियरिंग सर्व्हिसेस वन ऑफ द टॉप सर्व्हिसेस इंजिनियर के लिए, वो सर्विसेस अवेलेबल है. ओके, महाराष्ट्र वन सेवा आहे, त्याच्यानंतर थोडासा पीडीएफ चा प्रॉब्लेम आहे, ट्राय टू अंडरस्टँड. महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा ज्याला मी बोललो ते आहे. महाराष्ट्र गट सी ग्रुप सी एक्झामिनेशन इज देअर. लिपिक टंकल एक गट क, त्याच्यानंतर मुख्य अलग अलग कृषी सेवा त्याच्यामध्ये परीक्षा आहे. सहाय्यक कक्ष अधिकारी अशा वेगवेगळ्या परीक्षा आहेत, त्याच्या वेगवेगळी पदं आहेत. 28 वेगवेगळी पदं मी तुम्हाला दाखवली आणि अशा 8-9 ते 10 वेगवेगळ्या परीक्षा तुम्ही एमपीएससीच्या एक्झाम मध्ये देऊ शकता. So that's all about from my end, and thank you very much. Far chaangla vatla, tumche answers far motivating hote, and that's it. Thank you very much all. And Kirti College cha je kai management, vice principal Minal, Dr. Minal Mapuskar madam, and baki cha jo kai staff ahe tyanna sudha mi dhanyavad deu ichhito. And thank you madam, dhanyavad. हॅलो मॅडम, हॅलो, एम आय ऑडिबल? येस येस येस. मधुरा मॅम, प्लीज कॅरी ऑन. एकच मिनिट. हा, येस, धन्यवाद वैभव सर. आणि एक मिनिट मॅडम, एक मिनिट. हा, स्टुडंट्स आपने जो भी लिखा है ना कमेंट्स में, सबका आंसर अभी मैं कमेंट बॉक्स में देने वाला हूँ. सो साइमल्टेनियसली आप वेबिनार भी अटेंड करो, कमेंट बॉक्स में आपका आंसर भी मिल जाएगा. ठीक है, ओके, या मैडम कंटिन्यू. यस, सॉरी फॉर इंटरप्शन. पण सर, खूपच छान पद्धतीत तुम्ही सांगितलं
म्हणजे मुळात बऱ्याचदा या सेशन्स मध्ये असं होतं की त्याचं स्ट्रक्चर जे आहे ते खूप जण उलगडून सांगतात, पण त्याच्यासाठी ती जी आग लागली पाहिजे आतमधनं किंवा त्याची नेमकी गरज काय आहे आणि त्यातनं आपल्याला काय मिळणार आहे, तर हे तुम्ही खूपच छान पद्धतीत सांगितलं, तुमच्या मनापासून आभार. आणि जसं तुम्ही मगासपासून आम्हाला सांगताय की सुहास पाटील सर या विषयातली अजून खूप छान माहिती देतील कारण त्यांनी हे सगळी प्रोसेस खूप अनुभवलेली आहे, तर आता आपण आपलं दुसरं सत्र सुरू करूया आणि सुहास पाटील सर मी तुमचं या सत्रात स्वागत करते. सो येस, आय विल इंट्रोड्यूस मिस्टर सुहास पाटील. त्यांचं शिक्षण BSc LLB पर्यंत झालेलं आहे, त्याशिवाय त्यांनी योगशास्त्रामध्ये BA देखील पूर्ण केलेलं आहे. सेंट्रल रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये ते जवळपास 28 वर्ष सर्व्हिस करत होते आणि असिस्टंट कमिशनर म्हणून सर रिटायर्ड झाले. सर मुळातले त्यांचं जे शालेय शिक्षण आहे हे अलिबागला झालं आणि त्या तिथे शिक्षण घेत असताना ते 10वीमध्ये त्यांच्या अलिबाग केंद्रातनं सर्वप्रथम आलेले विद्यार्थी. त्यांना नाटकाची अभिनयाची प्रचंड आवड आहे आणि सर्व्हिसमध्ये असताना सुद्धा त्यांनी विविध नाटकांमधनं भूमिका केल्या आणि तसं जसं आपल्या चित्रपटांचा फिल्म सेन्सॉर बोर्ड असतो तसं नाटकांचा जो सेन्सॉर बोर्ड असतो सर त्याचे देखील माननीय सदस्य होते. सर्व्हिसेस UPSC MPSC पोलीस सर्व्हिसेस वेगवेगळ्या सर्व्हिसेस विषयी किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसेस याचं एक आपल्याला अट्रॅक्शन असतं आणि त्यातनं आयुष्य सुधारूही शकतं आणि अनेकांचं कसं स्टेबल होऊ शकतं हे आता आपल्याला वैभव पाटील सरांनी सांगितलं. तर सुहास पाटील सरांचं वैशिष्ट्य हे की मुळातच काही शतकानुशतकं दुर्लक्षित असलेल्या वनवासी आदिवासी मुलांमध्ये ते याची जाणीव निर्माण करतात की यातनं तुमचं आयुष्य बदलू शकतं. ही जागृती करण्याचं काम सर गेले अनेक वर्ष सातत्याने करत आहेत. त्याशिवाय विविध वृत्तपत्रातून सर नियमित लेखन करत असतात. सर जेव्हा सर्व्हिसमध्ये होते तर तेव्हा त्यांच्या खात्यांमध्ये असलेल्या विविध कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी देखील सरांकडे होती. नॅशनल अकॅडमी ऑफ कस्टम्स फेडरल एक्साइज आणि नार्कोटिक्स त्याला एक नॅशनल नावाचा एक त्यांचं बोर्ड आहे, तर त्याचं पश्चिम विभागातल्या सगळ्या अधिकाऱ्यांसाठी त्यांनी 5 वर्ष फॅकल्टी म्हणून काम केलेलं आहे. आणि तेवढंच नाही तर महाराष्ट्र गोवा गुजरात मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये काम करणाऱ्या सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट मधल्या जेवढे सगळे क्लास 1 क्लास 2 ऑफिसर्स आहेत या सगळ्यांना किंवा कलेक्टर ज्यांना आपण म्हणू शकतो, तर अशा सगळ्यांना राईट टू इन्फॉर्मेशन शिकवण्याचं काम देखील सरांनी केलेलं आहे. सो आपल्याला असं ज्याला आपण एक म्हणू मल्टीफेसेटेड व्यक्ती आता आपल्या सोबत आहेत आणि मी सरांना विनंती करते की सर तुम्ही आमच्या विद्यार्थ्यांशी संवाद करा. सर अनम्यूट कराल. सर्व उपस्थितांना माझा हात जोडून नमस्कार. कीर्ती कॉलेजने हा जो वेबिनार अरेंज केलेला आहे त्याबद्दल मी व्हाइस प्रिन्सिपल मॅडम आणि कीर्ती कॉलेजचे इतर जे अधिकारी आहेत या सगळ्यांचे आभार मानतो आणि विशेष आभार वैभव पाटील सरांचे ज्यांनी मला ही संधी दिली. खरं तर माझी इच्छा असते की मी या महाराष्ट्रातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला भेटायला हवं आणि मला काय जे काय कळालंय ते इतरांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करायला पाहिजे यासाठी माझी तळमळ असते. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण सुरुवात करूया करिअर पासूनच करूया. आपण शिकत असतो कशाकरता शिकतो, काहीतरी आम्हाला करिअर करायचं असतं, पण करिअर करताना मला काय प्रायोरिटीज असायला पाहिजे करिअर डिसाइड करताना या सगळ्या ते आम्ही विचारच करत नाही. कसं ते सांगतो तुम्हाला मी. आपण ऐकलं असेल श्रीहरिकोटा इथून रॉकेट लॉन्चिंग होतं आणि एका रॉकेट बरोबर सॅटेलाइट्स अवकाशात सोडले जातात. आपने सुना होगा की 2019 में इस्रो
इंडियन स्पेस अँड रिसर्च ऑर्गनायझेशन एक मोठा पराक्रम केला. एक रॉकेटनं 104 सॅटेलाइट अवकाशात नेऊन सोडले. 104 सॅटेलाइट, उसमें से 94 सॅटेलाइट वेअर ऑफ अमेरिका. जस्ट सी, जस्ट इमेजिन हम लोग कितना आगे है अमेरिका के. हालांकि 38% साइंटिस्ट इन नासा दे आर इंडियन. जस्ट इमेजिन अगर ये 38% साइंटिस्ट नासा में नहीं जाते और यहां इसरो में रहते तो जो हमने 19 में किया वो शायद हम कितने साल 20 25 30 साल पहले कर सकते थे, लेकिन नहीं हुआ. क्या होता है हमारे यहां से हर एक आदमी सोचते हैं चलो जाके, अभी ग्लोबल जमाना आ गया है तो एवरीबॉडी वांट्स टू गो अहेड फॉरेन में जाके. आजकल तो लोग अंडर ग्रेजुएट कोर्स करने के लिए भी वहां जाते हैं, पहले तो खाली एमएस के लिए जाते थे, अभी अंडर ग्रेजुएट कोर्स के लिए भी जाने लगे. तो ये जो हमारा ब्रेन ड्रेन हो रहा है, अभी ये तो डिस्प्यूट, आई डोंट वॉन्ट टू कम इन अंडर द डिस्प्यूट, स्टिल मैं बताना चाहता हूं ये जो हो रहा है इससे क्या नुकसान हो रहा है हमारा वो देख लेते हैं हम लोग. तो व्हाइल डिसाइडिंग करियर वन शुड हैव समथिंग इन माइंड. सो माय फर्स्ट प्रायोरिटी शुड बी टू सर्व द नेशन. आई वांट टू सर्व द नेशन, दैट शुड बी माय प्रायोरिटी. कितने लोगों के मन में है, कितने लोगों ने सोचा है कि चलो मुझे देश की सेवा करना है. स्वामी विवेकानंद जी ने बताया था कि डोंट आस्क व्हाट नेशन हैज डन फॉर यू, जस्ट थिंक व्हाट यू आर गोइंग टू डू फॉर योर नेशन, दैट इज योर ड्यूटी. लेकिन आजकल मैं देखता हूं लोगों को देश के बारे में कुछ सोचना नहीं, हर एक अपने करियर के बारे में सोचता है कैसे मैं ज्यादा से ज्यादा पैकेज वाला जॉब ले लूं, बस वही एक सोच रहती है दिमाग में. लेकिन कोई भी नहीं सोचता है कि आई वॉन्ट टू सर्व द नेशन. तो मैं रॉकेट लॉन्चिंग की बात कर रहा था. इस रॉकेट लॉन्चिंग में क्या होता है, कभी कभी पोस्टपोन किया जाता है लॉन्चिंग. पता है क्यों पोस्टपोन किया जाता है? बहुत बार ऐसे होता है कि उसमें जो वो चेक पॉइंट्स है, देर आर सर्टेन थिंग्स हैव टू बी चेक्ड बिफोर अलाउिंग द लॉन्चिंग. तो उसमें से कोई एक पॉइंट भी रह गया तो दे वोंट अलाउ द लॉन्चिंग. कितने चेक पॉइंट होते हैं पता है आप लोगों को? 1,85,000 चेक पॉइंट आर देयर इन वन रॉकेट लॉन्चिंग. जस्ट इमेजिन 1,85,000. और हम अपना करियर लॉन्च करने निकलते हैं एक भी चेक पॉइंट नहीं रहते हैं. मैं क्या पढ़ाई करने वाला हूं, हाउ मेनी इयर्स आई विल टू स्टडी, आफ्टर स्टडिंग व्हाट टाइम आई विल गेट द जॉब, nobody thinks of it. What nature of job I will be getting, what salary I will be getting, nothing. What work conditions will be there, kuch nahi sochte hum log. Keval dekha maine, this man has gone there, my maternal somebody is there in London, he is architect, he is drawing 40 lakhs per annum package, so I want to become architect. That is a thing. My friend wants to become a police constable, so I also think of I should also become police constable. This is our career. But one should think my nation should be my priority, and accordingly I should decide my career. So if I want to serve the nation, so where I can go? Defense is the most appropriate thing to experience that you are serving the nation. In under defense, what things, which are the organizations they are coming? Firstly, army. Second, navy, Indian navy. Third one is air force, and fourth one is Indian coast guard. These are the four wings. Mainly three wings are there: army, navy and air force. But navy is being extended to the level of Indian coast guard. So I can say four organizations are there where you can serve the nation directly. So if I want to serve the nation and I want to enter defense services, when can I get a chance to serve the nation? When can I enter into the defense? From fourth standard onwards,
I can think of serving the nation. For a sportsperson, those who are really expert in sport, at fourth standard in Pune, one school is there, Army Boys Sports. There you can, one can join. They will recruit the people with your caliber. They will just have your trial, how far you are expert in that sport, and accordingly they will select you. Okay, this is the first chance to enter the army. Then at eighth standard level, one can enter the army as a soldier trade mate. Soldier trade mate at eighth standard level. At 10th level, one can join army as soldier general duty. Only condition is that one should have passed the examination with 45% marks. But I find when we conduct this coaching class for army aspirants, I find that people, they come, yes, sir, I got 45% marks in SSC. But thing is that SSC mark sheet shows best of 5%. But there we need to have overall percentage, how many subjects are there out of total marks, how many marks you have scored, and you will have to calculate the percentage. I find many people, they do not have that requisite marks in SSC. So they are not eligible. So think that at least 45% marks on an aggregate with considering all the subject, not best of 5, we should score. Then height. Height is the constant in army recruitment. 168 centimeters is height is required. So many people, they do not have, just they go there in the rally and then they go and shouting, no, they have, these people, they have manipulated. But you have not counted your height. You should be very much sure that you have the requisite height. Then for science student, at 12th level, they can go for the soldier nursing. They can go for soldier technical. And for their soldier clerk, one post is there, where the height requirement is just 162 centimeter, 162. But condition is that you should have at 12th level subjects like mathematics, then accounts or bookkeeping. Out of these subjects, you should have one subject and you should have scored minimum 60% in that subject and 50% aggregate in 12th standard. That is the condition. You can go and join as a soldier clerk. Then for women, there is a military police recruitment going on in army. So these girls, they are being recruited to have a watch on the army people. So just see, recently 99 girls have been recruited in army as a military police. But age limit, one who is while studying, if he thinks of going and to going to go to serve the nation, they only are welcome there, others are not. After going for all other avenues, if I won't get anything, then if I think of going to army or navy or air force, they will won't allow you to come inside because age limit is there. Up to 21 years, up to 19 years, then 23 years, some posts are 24 years, like that. So this 10th level in Navy, there is a recruitment for the post of cook, sailor, cook, then hygienist and steward. Every year that recruitment goes on. And that too, you have to serve the officer's mess. Just imagine, you are getting a chance to work with the officers in Navy. Then 12th level in Navy, you can enter as sailor artificer apprenticeship. But there you need to have a 60% marks in 12th standard science subject. Then if you do not get that much marks, then you can go as a sailor secondary recruiter. That facility is there.
आर्मी अँड नेव्ही दे एंगेज स्टुडंट्स ऑफ 12th स्टँडर्ड फॉर लर्निंग इंजिनिअरिंग. इफ यू वॉन्ट टू बी एन इंजिनियर गो अँड जॉईन आर्मी अँड नेव्ही ॲट 12th स्टँडर्ड. ओनली कंडिशन इज दॅट यू शुड हॅव स्कोर्ड 70% मार्क्स. Navy, they ask for the JEE mains marks, the IITs that joint entrance examination, they ask for the score and then only they allow them to come for interview. In Army, they call for 70% marks minimum and they shortlist the students as per the merit and they call for the SSB, Services Selection Board interview. And through this interview, they finally select the people. At 12th level, one can go and join Army, Navy, Air Force through NDA, National Defense Academy, Kharagwasla in Pune, and Indian Naval Academy, Izimala, Kerala. For Navy, Izimala, Kerala is there, and for Army, Navy, and Air Force, initial training is being given by the NDA people here in Maharashtra. There is no requisite for marks. No condition to you should have scored this much, that much. Only condition is that you should have passed this 12th standard examination. That is the only condition to go for. And ultimately, age limit is also there. One who is studying in 12th standard, they can easily enter into the NDA. 900 marks written test is there and 900 marks interview are there. For interview, 900 marks are there. Just imagine. Okay, this engineering services, engineering for doing engineering, they allow in Army and Navy. And for NDA, Army, Navy and Air Force, qualification for Army, Arts, Science, Commerce, anybody can go. For Navy, only science students, and Air Force, science students only can go. Then at graduation level, there is one examination, CDS, Combined Defense Services Examination. So one can go and join as a lieutenant. Here also, NDA also, you will be becoming a lieutenant. If you join Army, you'll be a sub-lieutenant. If you join Navy, and you'll be, if you're selected for Air Force, you'll be joining as flying officer. Levels are same. Okay, then CDS. The CDS, you can go to Indian Military Academy for Army people. Then one can go to Officers Training Academy, OTA, Chennai. Here in OTA, this is the only examination where there is this competitive examination do not have mathematics paper. OTA, Officers Training Academy. Just 300 marks written test and 300 marks SSB interview and you will be selected. If you want to go for IMA, Indian Military Academy, Dehradun, you will have to give mathematics paper as well. 400 marks written test and 400 marks interview. Even girls, they can go for the CDS examination in Army. Army only, they allow girls to join at OTA. Okay, fine. Then, if at all, now I am about 25. I have crossed 24. So there is no chance for me to enter the military services or defense services. No, that is not the case. You can join BRO, Border Roads Organization, as a stenographer. Up to the age of 34 years. Up to age of 27 years. Then some posts are there. You can enter the BRO or as a educationist up to the age of 34 years. I have crossed 34 years. Still, I have a wish to go to defense services. I want to go in Army. I have a chance to enter the Army as a territorial Army person, territorial Army, up to the age of 42 years. Graduates can join as a lieutenant
And for SSC students, they can join the territorial army as a soldier. Up to the 42 years, just imagine, people, they do not know. The only condition there is that you should have the gainful services. Service. Gainful service is what? Your employer should allow you to go for 2 months training of army every year. Without salary will do, no problem, because army is going to pay you the salary. That is the only condition. Every year you should go attend the 2 months training. First year of your entry, you'll have to go for 3 months training. That is the thing. So these are the Army, Navy, and Air Force, and Indian Coast Guard. You can join as sailor, then you can, as a Navic, Navic domestic, Navic technical, then Yantrik, diploma people, they are inducted there as a Yantrik. Then you can join Indian Coast Guard as assistant commandant. Just imagine, assistant commandant directly. Graduates people, they can go for it. Okay, these are the defense thing. But, you know, my friends, who all are there, they are on border. The security of our borders is looked after by whom? Many people, they think that army soldiers are there on our borders. No, that is not the case. Only when there is a likelihood of any war, then only army people are deployed on our border. Otherwise, our paramilitary forces, they are called as Central Armed Police Forces. They are controlling our borders. Who are they? Firstly, Central Reserve Police Force. The moment you remember Central Reserve Police Force, you might be remembering Pulwama Hatyakand. In Pulwama, the troop was carried from one place to another place, and one car dashed one of the car, vehicle, one of the bus, and 41 jawans were killed in that. So you may be remembering, recently we have anniversary of that bad thing. So these people, army, these paramilitary forces, they are taking care of the Central Reserve Police Force. Then Border Security Force, BSF they called. Then Sashastra Seema Bal. Then Indo-Tibetan Border Police Force, IPBT. Then Assam Rifles and Central Industrial Security Force, CISF. CIFSF, they are not guarding our borders, but they guard our borders within the territory of India. For example, all military bases or our, not military bases, all our airports, all our public sector undertakings, they are being manned by the CISF jawans. We call them jawan, but in fact, they are not called as jawan. They won't join the force as jawan, and their post is given to them is constable general duty. Just see how sad it is. The man who is guarding our border, he's not called jawan. He's constable general duty, because the Central Armed Police Forces comes under Home Ministry, not under the Defense Ministry. That is why this difference is there. Okay, fine. So this is, I want to serve the nation. That should be my first priority while deciding the career. Then my second priority should be, I want to do justice to my family. Whatever my duties towards my family, I should be able to fulfill that. माझ्या कुटुंबाप्रती माझं काय कर्तव्य आहे हे न विसरता मला ती प्रायोरिटी ठेवायला पाहिजे. आय टू वॉन्ट टू सर्व द नेशन, त्याच्यानंतर दुसरी प्रायोरिटी मला माझ्या कुटुंबाच्या प्रती माझं कर्तव्य पूर्ण करायचं आहे. आय फाईंड मेनी पीपल ऑर इवन गर्ल्स जस्ट थिंक ऑफ गोईंग फॉर द डुईंग मेडिसिन, दे वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर, MBBS.
And just see, imagine, to settle as an MBBS doctor is not easy. You'll have to go for MD, post-graduation. But thing is that for that, you need to have minimum 10 years to give for the studies. And in this Indian culture, parents, they are not able to sustain that much longer period. And girls, they will go and study, and they will, their parents will have to invest a lot of money in their studies, and when they get married and go away. Just think how much burden I'm going to put on my parents, that you should know. By seeing the family condition, financial position, I should decide my career. That is what I say. Many people, they will differ. Because I've seen, I am a psychology student. I have a chance to go for counseling. So I find that many parents, they are under stress. People, they take a loan and go to abroad. Here, parents, they are burden of 70, 80 lakhs of loan. Just see, how can they sleep? They knew that one or the other day, my kid is going to repay it, but still they got a lot of stress. So don't put your parents under stress. I find that nowadays there is a fashion. People, they say that I want to have a career, MPSC career. People, they say I want to do the UPSC career. I ask them, what is MPSC? They give me the full form, Maharashtra Public Service Commission. I say, this is a commission. This is not the career. No, sir, I have been told that I should go for the MPSC career. As Vaibhav sir said, there are different examinations conducted by MPSC. The first one is Rajya Seva Purva Pariksha, State Civil Services Examination. Graduation is the minimum qualification. Now, thing is that MPSC conduct all examination where the minimum basic qualification required is graduation. Earlier, MPSC recruit used to recruit people at 10th standard level as typist cum clerk, as Talati, the revenue officer, the lowest cadre of revenue officer. But now government said, no, only graduates are eligible to join government force. I don't know what has happened and why they made. Banks also made the same thing. Earlier, banks used to induct people, those who have scored 60% in SSE, 50% in HSE, and those who have been able to pass the graduation, even after within one or two or three chances, they were also allowed to appear for the plus examination. And if they passed the examination, they were able to join banks as clerk. But now banks have stopped that. After graduation only, they allow you to appear for the examination. Some people, they ask for the marks. Reserve Bank of India. If you want to go and join Reserve Bank of India, they ask for 65% marks to join as a manager group B. Some people, they ask for 50% marks. Some people, they ask for 60% marks. So this is the thing. So people, you have got gathered the information that one can get a job in government only after doing his graduation. That is not the fact. Staff Selection Commission. In 1975, central government has formed the Staff Selection Commission. They conducted their first examination in 1977. And after 1978, people started recruiting in central government through the Staff Selection Commission's examination. Different examinations were conducted qualification-wise, variety-wise. But first 3 years, the examinations were conducted, and you can see that everybody in Maharashtra and many other places, they were recruited, who were not belonging to that
particular territory of particular state. Outsiders were clearing the examination and they only were joining the central government jobs in the our state, particularly Maharashtra. I will say everybody, hardly just only people, you can count them on a tip of on a fingers, 1, 2, 3 was that much. Out of 100, only 1 or 2 people, they were from local people, were joining the central government. Before that, before 1978, the recruitment in central government was done on the basis of calls being sent by the employment exchange. Those who are registered with the employment exchange, as per the seniority, they were called for this examination. And each and every person who is a local man was being recruited in central government. That's a stop. After 3 years, government realized that this is a problem. Then they started doing the recruitment on zonal basis, not all India basis. The moment zonal basis recruitment started, one was supposed to appear for the examination. If I want a post in Maharashtra or in western region, I will have to appear for the examination in the western region. So people from all over country, they started and come, they came to Nagpur for writing the examination. And still same scenario was continued. Everybody was outsider. He was joining the government jobs, central government jobs in Maharashtra. So just find, we have lost earlier 100% were recruited in Maharashtra, those who were locals in the central government job. But after 78, hardly few people, they were able to pass the examination and they have joined. I remember till when the examinations were offline going on, earlier the examinations were offline, paper and pen mode exams were there. So all other states in India, they were conducting the Staff Selection Commission's examination for 4 days, 5 days, 10 days like that. But in Maharashtra, the examinations were finished within 1 day. So the response was very less. I requested the regional director of Staff Selection Commission, sir, just see, you will find out from the number that awareness is not there in Maharashtra. The Mr. Jagtap was the regional director. He was very kind enough. He immediately spoke to his director in Delhi. Mr. Bhattacharya was there. He apprised him about the situation in Maharashtra. And as per my request, they have decided to have minimum 3 public meetings in Mumbai, then in Pune and Aurangabad. Mr. Bhattacharya came from Delhi to Maharashtra and they have conducted the meetings just to make people aware of the Staff Selection Commission's examination. And then onwards, people, they have started appearing for the Staff Selection Commission. Really, I thank Mr. Bhattacharya. I thank Mr. Jagtap. Because of their efforts, people, the awareness has been created. Of course, many classes are there. They also created an awareness among the students. But I find the craze is only for UPSC and MPSC because the people, they have not understood the potential in the Staff Selection Commission's examination. Just see, I will apprise you of the examination. One can join the government, central government, on the qualification of 10 standard basis. The moment I'm completing 18 years, I'm eligible for writing the examinations where the minimum qualification is 10th standard level is there. What are those examinations? One examination, that is MTS, multitasking non-technical staff. But there are many misconceptions about this post. People, they call it as these are the sepoys post. But they are not aware that in central government has abolished all sepoy posts since 6th pay commission. Some 15 years back, there is no one in central government is
ग्रुप डी और क्लास फोर ऑफ इन सेंट्रल गवर्नमेंट बट आई डोंट नो समहाउ पीपल दे कॉल दिस एमटीएस मल्टीटास्किंग स्टाफ एज सिपाही पोस्ट यू नो वन कैन गेट 30,000 पर मंथ सैलरी इफ ही जॉइन एज मल्टीटास्किंग स्टाफ द रिक्वायरमेंट ऑफ दिस पोस्ट इज दैट ही शुड नो द कंप्यूटर ऑपरेशंस He should be able to type. He should be able to write the file. He should be able to discuss. He has to carry the file. All these requirements are there. But sometimes people, they will make them apprise that, no, you'll have to clean the table, of your office table. People, they doesn't know that in all central government offices, housekeeping contracts are being given. So there is a team which is supposed to take care of the cleanliness, hygiene of the office. They have been deployed there. So you need not have to do all this such type of job. This is as good as a lowest cadre of Group C. Salary is 30,000 rupees per month. So this examination is on. I always request each and every student who has passed 10th standard and who has attained the age of 18 years, as on 1st Jan 2021, they can go and appear for the examination. And this is what is required because one should know what is his capacity. If I'm not able to pass the examinations, which is being conducted for 10th standard level examination, 10th standard level, how can I go for MPSC or UPSC or the graduate level examination? That means I will need have to put more efforts. I will have to go for the more study. You will realize that. That is why one should appear for. I will make and my earnest request to each and everyone, whosoever is listening to me, they should go and fill in the form for this MTS examination, which is going to be conducted from 1st of July till 20th of July 2021, but for filling in the forms, the last online forms are there. The last date is 21st March 2021. But if you wait up to 21st March, you may not be able to log in properly. The server will be down because everybody wakes up at the last moment and always there is a problem with the server. That is why Staff Selection Commission, when they declare the examination, they make a request that you should apply at the earliest opportunity. Do not wait for the last stage. That is what always they notify. So remember, go and appear for this examination. I will tell you what are the subjects there. This is the one examination. Then one more examination at 10th standard level conducted by the Staff Selection Commission is Central Armed Police Forces Constable General Duty Examination, CAPF, Constable General Duty. And that examination is going to be declared on 25th of March 2021. Qualification required is 10th pass, but height requirement is there here, physical standard, 170 centimeters, 170. For scheduled tribe students, concession is given. Instead of 170, they, if at all they have 162.5, they can go and join the paramilitary forces. Girls also can go. In 2018, the exam was conducted, exam was declared. 62,000 candidates have been selected for these paramilitary forces as Constable General Duty and Rifleman in Assam Rifles. So this is the examination is going to be declared on 25th. Those who are aspiring for police constable, I will request them to go and appear for the examination. Then you will come to know where do you stand, whether your studies are on track or otherwise. You need to check your caliber. So one should appear for this exam as well. This is 10th standard. Of course, the salary again is 30,000 there. Then 12th standard basis examinations are there. The first one is
combined higher secondary level examination. This examination is in recent past was declared, and many people, they appeared, they might have filled in the form. Last year, 34 lakhs candidates have filled in the form for CHSL. 34 lakhs. How many have appeared, do you know? Only 19 lakh students have appeared for the examination. Just imagine what they are doing. So this examination, combined higher secondary level examination, minimum essential qualification 12th standard. When the advertisement come, they write minimum essential qualification 12th standard, and you should have a typing speed on computers to the extent of 8,000 key depressions per hour. People, they have heard about 30 words per minute, 40 words per minute. They have never heard about 7,000 and 15,000 key depressions per hour. They won't differentiate between the hour and minute. If you talk about the typing speed, as per the typewriter's level, it is just 20 to 25 words per minute is a speed of 7,000 or 8,000. For 15,000, this is just 40 words per minute. And everybody can have. And secondly, it is very easy because 40% text is numeric in this examination. 40% text is numeric. 60% only you have to type it. And you know that 10 keys are situated on its same plane, immediately you can type it within no time, and it is feather touch, not typewriter touch. So one can pass it. My students, those who are blind, within a practice of 15 days, they qualify this examination. It's very easy to have the speed, but many people I find in Maharashtra, they won't go for this examination. They say, I do not have that speed, so I cannot go. But that is not the thing. They won't ask for any certificate of typing that you have passed the typing examination. Anybody who has passed 12th standard and who has attained the age of 18, go and appear for the examination. Maximum age limit is 27 years. So many times the cutoff date is 1st of Jan or 1st of August. Let us see. This what cutoff date is being given in the notification, and accordingly you can think of whether you have completed 18 years or not, and you can go for this examination. Through this you get a post of data entry operator. So people, they think that this is below dignity. I am graduate, I am postgraduate, so how can I go for this examination? But let me tell you, many engineers, they are joining through CHSL as data entry operator. The salary which is given to the data interpreter is 41,000 as on today. In market, if you go in private jobs, who is going to offer you 41,000? I have seen that not even engineers, not MBAs are being offered this starting salary of 41,000, but here you will get it. Then comes stenographer's examination, which is conducted on 12 standard basis. Again, this is the second examination where you need not have to appear for the mathematics paper. There is no mathematics paper in this examination. 100 marks English, 50 marks general awareness, and 50 marks general intelligence. Only one paper and you will get the job after passing the skill test. All other examinations, you have to go for the preliminary examination, then the mains examination, somewhere interviews are there. But here, only through one paper, if you are coming in merit and you are qualifying the skill test, you'll be joining the central government workforce with a salary of 43,000 with the 80 words per minute speed. You are clearing the examination. If you clear the 100 words per minute speed examination, you'll be drawing 52,000 a salary. Just imagine.
And this is the only examination where no merit is required. Nowadays, I find that people, they go for only cutoff marks. Just tell me, what is the cutoff for this examination? I tell you here, the cutoff is 25%. If at all you're able to reach to the cutoff marks, you will be clearing the examination and you will get the job because there is no merit, no need of having 50% or 60% marks. Here, just 25% marks, because if at all 5,000 vacancies are there, only 3,000 people, they are able to pass the examination with minimum qualifying marks. Just see. So without merit, you can go and join as a stenographer. The only condition is that you should know the stenography. Many people, they doesn't know what is stenography. Stenography is shorthand typewriting. Go and join the class, those who want to get a job within 1.5 years. Just go and join the stenography class. And when the next examination will be declared, now 20, all examinations are over. 21's calendar is yet to be declared. Within a short time, it will be declared. Because of this pandemic condition, many exams are being delayed. So again, the calendar is also delayed. So, but it will be declared soon. So the moment the calendar is declared, do not wait for the calendar. Start preparing for the examination and you can join central government as a stenographer with handsome salary. These are the two examinations, the 12th standard level and graduate level common examination that is called combined graduate level examination, CGL. Through this examination, one can get different of post in the range of salary 41,000 to 73,000. If you get topmost post, that is Assistant Audit Officer in CNAG, Comptroller Auditor General of India, the people, those who do audit, and they are bringing to earth the different scams. They are the CAC people. These are the assistant audit officer, those who are on field. And I will tell you the potential of this post. If you join as an assistant audit officer, you have got every chance to earn thousands of crores of revenue for the nation. Just imagine, not 1 or 2 crore, thousands of crores of revenue for the nation. Who else get this chance? No one. But you have got the potential and you can get the revenue for the nation. How best you can serve the nation? This is the best post you can go for, this assistant audit officer, then assistant accounts officer. One more post is there, 73,000 salary. Then one post is there, assistant section officer. There, if you join the CSS, Central Secretariat Services, you have got a chance to become under secretary within 7 years from joining CSS. Just see, you will be class one officer within 7 years. The moment you complete 7 years, you will be under secretary to the Government of India. The post which one is supposed to get it through the civil services examination, commonly known as IAS examination. Without writing IAS examination, you will be the under secretary to the Government of India. One person, he was not able to clear his graduation examination. He appeared twice and cleared the examination. Then he appeared for the CGL, Combined Graduate Level Examination, conducted by Staff Selection Commission. And he joined as an Assistant Enforcement Officer in Enforcement Directorate. And such a person who was a BA qualified, he has arrested the Deputy Minister of Maharashtra. Just see,
what power is there? If you become income tax inspector, if you become a central excise inspector, now GST inspector, if you join as a custom inspector, you can join CBI as an assistant, sorry, a sub-inspector. You can join National Investigation Agency as a sub-inspector. You can join Narcotics Control Bureau, very much in limelight nowadays, as a sub-inspector. Then lot many posts are there as an auditor, as an accountant, as a tax assistant. You can join a lot many posts in through this only examination conducted by staff selection, CGL. Just imagine. And this examination, the next timetable is not ready. It will be declared very soon. So start preparing out now. Because the moment the exam is declared or notified, you get just 2-3 months time to prepare for the examination. So that is a very short time. So start preparing right now. Then only you'll be able to crack the examination. Okay, fine. This is CGL. Then for engineers, sub-engineers examination, the junior engineers examination conducted by the Staff Selection Commission. UPSC conduct engineering services examination for the civil, then electrical exam engineers. Then for different exams are there. This is what is the career through the central government. And MPSC, I think Weibo sir has talked to you in detail about all the examinations conducted by the, as I said, the first one is Rajya Seva, Purva Pariksha. The second is, one is Duyam Seva, they call it as. They conduct a combined examination. So all these examinations for 2020 have been declared and they have been on. Now they will be conducting the mains examination for this. Then come Maharashtra Vana Seva, Indian Forest Services. Okay. Then comes Maharashtra Gatka. Through that, you will be getting the post of Lipik Tankalekhak, typist come clerk. Then Duyam Nirikshak, deputy inspector. And then Kar Sahayak, that is called tax assistant in state tax department. Not sales tax. People, they still call it a sales tax, but it is not now. It is a state GST and it is called a state tax department. Okay, so these are the examinations conducted by UPSC and I just wanted to talk about UPSC. Many people, they think that civil service is the only examination to join the central government as class one, but that is not the case. There are different examinations which are being conducted and you'll be getting a chance to go and join as a class one officer in central government. So what are those examinations? Just see. Oh, sorry. Am I visible? Okay, fine. So Staff Selection Commission, only one examination is going to be declared on 25th. All examinations are already declared. The only examination which is on is that is multitasking non-technical staff. Then come UPSC. This NDA examination for 12th standard level, every year two examinations are being conducted through UPSC. So one in somewhere they notified in June and December. So this 9th June, they are going to have the notification for NDA examination. The examination will be there in September. Then comes CDS examination. Any graduate can appear for this examination. The only arts, commerce people, they can go for army. And for Navy, you need to be an engineer. And for Air Force, you should be a graduate with 12th standard in science stream. That is the condition. So that examination is going to be declared on 4th of August 2021. And examination will be conducted on 14th of November 2021. Then comes the civil services examination, which is already on.
which was supposed to be declared on 10th of February, but because of these conditions, pandemic conditions, it was delayed and declared on 4th of March. The last date for filling in the form is 24th of March 2021. But many people, they are not aware of this examination, except Nagpur, Delhi, and Chennai, these examination centers. All other centers, they have got a cap. The moment the cap number is crossed, you will not get that center. The centers are allotted on first come, first serve basis. So one should fill in the form as early as possible to get the center of his choice. If he do not get the first choice he is not getting, then he will be going for the second choice. So that will be nearby center you should fill in while filing the application. But thing is that those who are undergoing coaching, each and every student, the day one the examination is notified, they are filling the form. So they get the exam center of their choice. But other students, those who are not getting any guidance, they just remain 24th is the last date, then they go on that date. So that should not be the case. Go and fill in the form. The graduates can go and appear for this examination. Even those who are studying in the final year, they also can write the examination. But thing is that this time, because the examination is declared as such an juncture, graduates will not be allowed. Those who are doing a graduation this year in 2021, they will not be allowed to appear for the examination. Those who are already appeared and their results are withheld, they can go and appear. But those who are in final year, they are not allowed. Secondly, the age limit is minimum 21 years. So many, those who are pursuing 3 years degree course, they are not completing 21 years on their final year. So they need have to wait for 1 year to go and appear for the UPSC Civil Services examination. Okay, fine. So now let us come. Now let us talk about the how to prepare for the examination. Why people in Maharashtra are not able to crack the central government examination? Basically, central government examinations, they are conducted in English and Hindi language. So our people, those who are coming for vernacular language, particularly Marathi, they are not good at English, they are not good at Hindi. So they are not able to crack the examination. But thing is that those who are coming from Hindi medium, where their mother tongue is Hindi, they find it very easy to crack this examination. Because in your mother tongue, your grasping power is to the fullest extent. And when I give an example of lawn tennis, you must have seen the lawn tennis. When the score is 40-40, it is called deuce. The moment a player gets 1 point, he will be getting an advantage. The moment a person with advantage, it's very easy to win the game because he has to score only 1 point. He will be winning the game. But here, one who is not on advantage, or other side of advantage, he will have to get continuously 3 points. Then only he can win. First point to take away the advantage and come to deuce level. The second to get an advantage. And third is to win the match or the game. This is the thing. And because of the Hindi language, which is being my mother tongue, and Hindi belt people, they are able to crack this examination very easily. And many people, they are joining all over India from Hindi belt, particularly Uttar Pradesh, Bihar, Madhya Pradesh, Haryana, even Orissa, all these people where the Hindi is their mother tongue, even Rajasthan, they are joining central government all over India.
in Maharashtra, you will find that for all these examination, maximum vacancies belongs to Maharashtra. How come? Because everybody, almost each and every person who joined the central government, they are from other states of India. After completing 3 years, just they apply and go to their native place, then join the department there. So vacancies are being occurred in Maharashtra because people, they are going away. So vacancies are here. But other states, they do not have vacancies because the whatever vacancies they are having, they are filled through the people from their states, those who are coming back to their state. So every examination, minimum 20 to 25% vacancies, they belong to Maharashtra candidates. Just imagine. For CGL, suppose last year the vacancies were something around 6,500. So 25% of that belongs to Maharashtra. This time's this combined graduate level examinations vacancies have not been notified in the examination notification. So they will be declared soon. So 25% of that will be for Maharashtra. If you accumulate all posts being offered by MPSC to ordinary graduate, I'm talking about that, because for ordinary graduate, few posts are there. Firstly, one examination, that is State Civil Services, Rajya Seva Pariksha. There one can go for many posts. Then the other, that is what called is Duyam Seva. There again, conditions are there for PSI. One should have the minimum physical standard. If you are not having that standard, you cannot go for it. Then the other one is that Group C, they call it as. There one should have typing. One should have cleared the typing test of Government of Maharashtra, Marathi, English, for that your typical Lipik Tankalekhak, and the other one is tax assistant you should have. So ordinary graduate cannot go for it. So only one post through this Group C post is available to the ordinary graduate. And if you calculate the seats every year being filled through the MPSC, you'll find that number will not cross 2,000. Just imagine. But here, if you count the numbers of candidates being recruited through Maharashtra, or the vacancies exist in the Maharashtra, that is much more than this number. The CAPF, that is Central Armed Police Forces examination, 60,000 vacancies. Just imagine 20% of that, 12,000 vacancies for Maharashtra alone. Just imagine. But this exam is not conducted every year. Every alternate year it is being conducted. So last year in 2020, this exam was not there. So now in 2019, this exam was not there. So the post accumulated will be counting more than 70,000. This is what is my calculation. So lot many chances are there to go and join central government and to serve the nation. Okay, fine. Now, how to prepare for the examination? Just see. I said, in people in Maharashtra, they won't go for the study of English language. मी महाराष्ट्रावर फिरत असतो मी पाहिलंय ओके फाईन प्लीज डू नॉट टेक इट अदरवाइज पर्सनली आय एम नॉट टॉकिंग अबाउट यू बिकॉज आय एम टॉकिंग अबाउट द पीपल दोज आर ऑलरेडी मेट इन माय पास्ट सो डोंट टेक इट अदरवाइज व्हॉट एव्हर स्टेटमेंट आय मेक महाराष्ट्रातली मुलं इंग्रजी भाषेचा अभ्यासच करत नाही असं माझं स्टेटमेंट आहे अग तुम्ही करता का चेक करून बघा हाऊ मेनी पीपल दे गॉट इंग्लिश ग्रामर book with them? How many people they regularly study the English grammar? How many people they have got dictionary with them?
how many people they refer it regularly. We take food every day, twice, thrice, whatever the case may be. Whether you refer to the dictionary on that occasions, never. Then how many people they read a lot in English, whatever your newspaper, editorials of newspaper or your textbooks or whatever, how many people have got the habit? I find even I will not say few, many are not reading a lot. So that is why we are lagging behind in all India while in clearing the central government examinations. That is the basic reason. Okay, then how to overcome this difficulty? How to prepare for this examination? Tell me, how many hours there are there in a day? Everybody will say 24 hours. Okay, fine. So everybody has got 24 hours for his day. Everybody has got. But I say, no, that is not the case. You will be surprised. How come? Yes, I will tell you. My students mean who? Those who follow me, those who listen to me, they have got 27 hours a day. How come? Because my students, they go to bed by 10 o'clock. They wake up in morning by 4 o'clock. And from 4 to 7, they continuously study. बघा कसं झालंय 10 वाजता माझी मुलं झोपतात, सकाळी 4 वाजता उठतात, 4 ते 7 तीन तास अभ्यास करतात आणि हा सकाळचा 3 तासांचा अभ्यास दिवसाच्या 6 तासांच्या इक्विव्हलंट असतो. सो दे गेट 3 आवर्स एक्स्ट्रा पर डे. सो देअर डे इज 24 + 3, दॅट इज 27 आवर्स अ डे. अँड देर आर थाउजंड्स ऑफ स्टुडंट्स, दे आर फॉलोइंग दिस, दे आर following the same pattern. So if you want to compete with these people, you will have to follow that. You have got no choice. Just try to imagine how many hours you put for studies daily. If you are getting up by 8 o'clock or 9 o'clock, I say that your preparations will not be complete for the examination, whatever examinations you are writing. Thing is, you people, they are used to know the study pattern for your school examinations and college examinations. The school and college examinations is not the parameter of your intelligence. You might have scored 96%, I say 100% in SSC. I won't call you as an intelligent, because these are not the marks given, scored by you. They are being offered by the government. That is what is the thing. So try to realize how much potential I have got, what is my caliber, and just go on, start preparing for the examination. How to prepare for the examination? Because the Maharashtrian people, I particularly talk about the Marathi people, I do not know the other language people, because every day I meet these people only. Their mathematics is poor. They won't study mathematics. People, they say, no, we have left mathematics in 10th standard. Now I have been graduated or post-graduated. So these many years have been lapsed. So I do not know mathematics. But thing is that unless and until you are having a total control on the subject, mathematics, it's very difficult to pass any competitive examination. So you should have a total control on mathematics. So for that, one should start preparing mathematics. You should make your base broad. You should make your base strong, both starting with the mathematics study, Bahat the tables 2 to 30, then Bahat all formulae, whatever you have learned up till 10th standard, then Bahat squares up to 50 numbers and accordingly square roots. Bahat cubes up to 20 numbers, accordingly cube roots. Then you should know
each and every concepts of mathematics, it should be clear to your mind. Then you should be you should have the all shortcuts in math in your mind. So you go and search on Google, you will find, type shortcut in math, you will get n number of website. Just go and study each and every shortcut and just make it to your memory, and you'll be good at maths. Then daily you should solve minimum 50 examples in mathematics. So from where you will get the examples 50, just go and get the fourth standard mathematics book and solve questions from that book. First chapter, second chapter, like that. Complete the fourth standard book, then go for fifth, then go for sixth, and accordingly you complete up to 10th standard. You'll be good at maths because you'll be traveling from easy to difficult. This should be the method to go for mathematics. Then go for general intelligence. That is the second subject being common for all examination. For this subject, go and get the fifth standard scholarship book guide and just prepare for that. You should know each and everything from that book. No difficulty should be there. Then go for A standard scholarship book. Just mug up that book. Then you should by heart A, B, C, D alphabets. Number wise, alphabet wise. You should be able to know what is there on 23. You should immediately say it is W. On 13 number, who is there? It is M. On 9, who is there? I is there. Like that, you should remember each and every alphabet. So you, with the moment you have a total control on these two subjects, your brain will be sharpened. This is my guarantee. I won't claim that you are not intelligent or like that. But thing is that because you are not using your brain, it is being rusted. So dust will be removed, rust will be removed, and your brain will be sharpened, and you'll be able to grasp each and everything very easily. Then go for the English language study. For English, you should have a total control of English grammar. Whatever you have learned up till 10th standard, then your vocabulary should be strong. Every day, minimum 10 to 20 new words you should by heart. By heart means what? You should by heart the spelling of that words. You should get the English meaning of that word. If you have studied through vernacular, so what is the meaning of that word in vernacular? You should note it down in your notebook. Spelling, English meaning, and your vernacular language meaning. This is the way you should prepare for the English. Then you should have a lot of reading through English language. Then you will get in control over English language. Then comes general awareness. This is a very difficult topic. General awareness is being covering your history, geography, economics, science, environment, then Marathi literature, Hindi literature, English literature, then your sports, awards, politics, your constitution, whatever you have studied. So I will make this easy. 80% questions in general awareness, they are based on current affairs. So you should be fully aware of the happenings around you, in your state, in your country, in your neighboring countries, in the world. You should be updated with each and every happening around you. Okay, fine. Then you should know what are the schemes being declared by the different schemes are being implemented by the central government. You should be fully aware of that. Then comes 20% questions. They are quite difficult because they are based on whatever you have learned up till now. From first to 10th standard or 12th standard, or even I say graduation, whatever you have learned, you should be aware of the things. You should have notes on that. Then I will say, your base is strong. The moment your base is strong, then for whatever examination you are appearing, just download the syllabus of that examination, by heart that syllabus, and just see whether you are prepared or not, fully prepared or not. Then download some question papers from that and you will just solve them
by putting the timing. If at all 1 hour paper is there, you should devote 1 hour timing for that paper. If at all you are not able to complete the question paper, then note down the timing, how much more time you require for solving the paper. But never ever see the answers while solving the paper. After finishing the paper only, you should check whether your questions or answers are correct or otherwise. So that method you should follow. So I think no question answers. We can have any questions. Sir, the student has asked how he can prepare for MPSC exam while pursuing his BSc. BSc? Yes, the student is pursuing BSc, and while pursuing BSc, how he can start preparing for MPSC. Okay, whatever I said, you should make your base strong. That is the first requisite of any competitive examination. Unless and until your base is strong, you will be not able to complete the building. People, they just think of completing the building, but base is not prepared. I tell you, people, they do not know simple mathematics. People, they are not able to calculate addition, subtraction, multiplication orally. Graduates, are they are not able to do it. How come I will be able to solve these difficult questions in mathematics? Because my grasping power is not to the fullest level in English language. That is the problem. Many people, they have got misconception that I studied from first standard or from the kindergarten in English. So my English is good. I'm able to speak. Yes, really, you are able to speak very nicely in English language. But thing is that how far you can express yourself in English. That is a thing. People, they won't understand. They simply think, no, my English is good. But I say one should make it sure that my vocabulary is strong, my English is strong. Any other question? There are many questions, sir. Sir, there is one question which I would like to tell. Suhas sir should tell that. One student is telling that success ratio is very less in all competitive examinations. So how to ensure the success? Okay. That is what I have given you the formula. You make your base broad, then know the syllabus, then solve the question papers. That is the key of getting success in any examination. What people they do, they just start solving the question papers. That is not the way to prepare for any examination. Many people, they suggest you should know what types of questions are coming in this examination. But that stage comes only when your base is fully prepared. Unless and until you prepare your base, you should not go for all these things. Let many people, they may be telling you, you should know what type of questions are being put up in this examination. Then start preparing. This is the, I say, no, it should not be this way. You should know first what is my basic things are there. I should know them. I should be fully prepared and on my basic topics. Then only go for the examination. मैं हमेशा बता दो एक जैसा भी ये पेंडेमिक के पहले एक ऑफिसर मिला मुझे इज फ्रॉम यूपी आई आस्क्ड हिम हाउ यू प्रिपेयर फॉर दिस एग्जामिनेशन सो ही वाज टेलिंग मी सर बोले देखो हम लोग जितना भी मैंने कॉम्पिटिटिव एग्जाम्स दिया हर एक कॉम्पिटिटिव एग्जाम के मैथमेटिक्स पेपर में आई वॉज नॉट एबल टू सॉल्व ओनली टू और थ्री क्वेश्चन ऑल अदर आंसर्स आई वॉज नोइंग फॉर आर अदर क्वेश्चन How come I asked him, how come you are prepared that much? He said, my teacher, they have made us to understand, practice makes man perfect. What he said? Practice makes man perfect. So he told me, sir, I might have answered, solved more than 1,000 question papers in mathematics. Just imagine. This is the way one should prepare. No haphazard manner is going to help you. Okay, I wanted to tell one story before I stop. If you allow me, I will go for that story. Minal madam, just tell me. Or if you are in a short.
very short, it will be difficult, still I will try. I will tell in Marathi, people will be able to understand the meaning. Zen Vidya, you might have heard about, it's a martial art like karate. One student in this Zen, what they teach is that your alertness is being increased to fullest level. Zaniv jay namchi khup pramanat vadhavli jate. Ani the teaching of this game is that, martial art is that, you should be alert on each and every movement. If you are not alert, you will be killed. Anybody can kill you. So their alertness is to the fullest extent. Even if I close my, I am a Zen student, my eyes are closed, but I can see at the distance of 50 meters if somebody is standing there. If something is there, if even shadow moves in my backside, I will come to know about that. So one student, he goes to the Zen master, he asks him that I want to join, I want to learn the Zen Vidya. He said, okay, fine. So what is the need? Why do you want to study it? Then he said, I want to go for the archery, Dhanurvidya. Then master asked, just tell me, what is the need? How much you need that? He said, so khup khup garaj hai mala he shikhnyachi. Ma master ne vichari khup mhanje ka mala sang, tela nahi sangta ala. He doghahi eka ground madhe ube hote, tithe fountain cha pani eka hauda madhe padat hota. Master ne yacha doka pakadla, tyacha chehra panyamadhe budavla, nakatondat pani gela to paddishi bahar ala. पुन्हा एकदा मास्टरने त्याचं त्याला कळायच्या डोकं पकडलं, चेहरा पाण्यामध्ये बुडवला, नाकातोंडात पाणी गेलं, पडदेशी तो बाहेर आला. तिसऱ्या वेळेला त्याला कळायच्या मास्टरनी दोन्ही हातांनी त्याचं डोकं पकडलं आणि पूर्ण डोकंच्या डोकं पाण्यामध्ये दाबून धरलं, दोन्ही हातांनी पूर्ण शरीराचा भार दिला त्याच्या डोक्यावरती. तो प्रयत्न करतोय बाहेर पडण्याचं, पण त्याला बाहेर पडता येत नाही. खूप वेळ झाला आणि एक क्षण असा येतो बाहेर पडतो. मास्टर म्हणाले, कसं काय तुला जमलं रे, एवढा वेळ तू प्रयत्न करत होतास, तुला जमलं नाही आणि आत्ताच नेमकं कसं जमलं? तो मुलगा म्हणाला, सर, हा जर श्वास मी आता घेतला नसता, तर माझे प्राण गेले असते. माझे प्राण गेले असते, मी काय केलं? माझ्यामध्ये होतं नव्हतं ते सगळं बळ एकवटलं आणि मी त्यातनं बाहेर आलेलाय. मास्टर म्हणाले, ज्या दिवशी तुला वाटेल मी झेन विद्या शिकलो नाही तर माझे प्राण जाणार आहेत, त्या दिवशी तू झेन विद्या शिकायला लायक होशील. मुलांनो, हीच वेळ आज आमच्यावरती येऊन ठेपलेली आहे. जोवर मला वाटत नाही की मी अभ्यास केला नाही तर माझे प्राण जाणार आहेत, तोवर तुमचा होणारा अभ्यास परिपूर्ण नसेल. एवढं लक्षात घ्या आणि अभ्यासाला लागा. मी सगळ्यांचे, आयोजकांचे, वैभव सरांचे आभार मानतो आणि विद्यार्थ्यांनो, तुम्हाला मी तुमचे आभार मानणार नाही, तुम्हाला बेस्ट विशेष देईन आणि मी तुमचा ऋणी वाहू इच्छितो. जर तुम्हाला माझ्याकडनं काही माहिती हवी असेल तर मॅडमकडनं माझा नंबर घ्या, यू कॅन स्पीक टू मी अँड मला वाटतं मी तुम्हाला काही मदत करू शकेन. कशी या स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, जे मी सांगितले, जस्ट फॉलो दॅट. सो आय वन्स अगेन आय थँक इच अँड एव्हरी वन. थँक्स अ लॉट. खूप खूप धन्यवाद सर. आणि ज्या नोटवरती तुम्ही हे सगळं सेशन थांबवलं ते तर खूपच छान होतं, की ती गरज आत्म सगळ्यांना जाणवणं आणि त्याची ती जी आग पेटलेली असली पाहिजे की हो या परीक्षा सगळ्या आम्हाला द्यायच्या आहेत. तर आमच्या विद्यार्थ्यांना आणि आता जे यूट्यूबवरती बघतायत, झूमवरती सेशन प्रत्यक्ष अटेंड करतायत, या सगळ्यांना ह्याचा खूप फायदा होईल आणि एका खूप छान नोटवरती आपण हे सेशन थांबवतोय. सर, मी तुमचे मनपूर्वक आभार मानते, श्री वैभव पाटील सर यांचे सुद्धा मनपूर्वक आभार, तसेच या सगळ्या सेशनसाठी जी टेक्निकल टीम काम करते त्या सगळ्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. सेशन संपवण्यापूर्वी फक्त पुढच्या काही सेशन्सच्या आणि काही अनाउन्समेंट मी करते. उद्या महाशिवरात्र आहे, पण कॉलेजला जरी सुट्टी असली तरी आपलं जे ठरलेलं सेशन आहे उद्याचं, हे सेशन उद्या नक्की होणार आहे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगेन की आपण डॉक्टर श्री आनंद साळवी सर हे उद्याचं सेशन घेतील आणि त्या सेशन हे उद्याचं सेशन 3:30 ते 5:30 वेळेमध्ये असेल.
सो प्लीज डोंट मिस दिस सेशन. आता सुहास पाटील सरांनीही बोलताना अनेक वेळा स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या एक्झाम्सचा उल्लेख केला, तर ह्या एक्झाम्स नेमक्या कशा आहेत आणि त्याच्यासाठी कसे फॉर्म भरायचे आणि काय काय त्याच्यामध्ये आपल्याला कव्हर करता येईल अभ्यास, तर याच्याविषयी आपल्याला उद्याच्या सेशनमध्ये मार्गदर्शन मिळेल. आणि त्याचसोबत अजून एक जी महत्त्वाची अनाउन्समेंट जी करायची आहे ती म्हणजे आपलं आता यूट्यूबवरती जे तुम्ही सेशन बघताय तर हे सेशन IQSE कीर्ती कॉलेजच्या माध्यमातून तुम्ही बघताय, तर मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की हा जो आपला चॅनल आहे IQSE कीर्ती कॉलेजचा, तर हा देखील तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. म्हणजे जी याच्या पुढेही जी सेशन्स होत राहतील तर ही सेशन्ससुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि वेळोवेळी ती सेशन्स तुम्हाला बघता येऊ शकतील. त्यामुळे IQSE कीर्ती कॉलेज हा आपला यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती तुम्हाला आपल्या महाविद्यालयात होणारी वेगवेगळी जी सेशन्स आहेत ही कायमच बघता येऊ शकते. त्यामुळे आता आपण सगळेजण पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांना धन्यवाद देऊन हे सेशन आता इथे संपलं असं जाहीर करते. थँक्यू. धन्यवाद.